गडांचा राजा, राजांचा गड म्हणजेच आपला किल्ले राजगड, आणि ह्याच राजगडची ही दुर्गवारी आपण आज करणार आहोत. राजगड हे महाराजांचे पहिले राजकीय केंद्र आहे. महाराजांनी स्वराज्याची स्थापना आणि विस्तार ह्याच गडावरून केला. राजगड हा अतिशय दुर्गम आणि अभेद्य किल्ला असून मावळ भागातील राजकीय हालचालींसाठी महाराजांना हा किल्ला खूपच उपयुक्ताचा ठरलेला आहे. आज किल्ल्याच्या पायथ्याशी आपण जेव्हा पोचतो तेव्हा रस्ते आणि वाहतुकीचे साधनं असे खूप उपलब्ध आहेत, पण तरी किल्ल्याची जी चढाई आहे तर त्या दृष्टीने ती खूप दमछाक करणारी आहे आणि अगदी दुर्गम असल्याने हा किल्ला अनेकांच्या मनात अजून सुद्धा अनेकांसाठी तो अप्राप्य असा ठरलेला आहे. आणि म्हणूनच आज आम्ही घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी ह्या राजगड किल्ल्याची ई दुर्गवारी. तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला आज घर बसल्या खरं म्हणजे राजगडाची सफरच घडवून आणणार आहोत. राजगडाचे भौगोलिक स्थान आणि महत्त्व, त्यावर जायच्या विविध वाटा, गडाचा विविध कालखंडातील इतिहास, गडावरच्या वास्तू आणि त्यांचे संदर्भ, गडाच्या संरक्षण व्यवस्था आणि अनोखी दुर्ग बांधणी, राजगडासंदर्भात गोनीदा, पंडित महादेव शास्त्री जोशी, मीनाराव वेडेकर, आनंदराव देशपांडे यांच्यासारख्या थोर इतिहासकारांनी आणि लेखकांनी लिहून ठेवलेली वर्णनं, त्यांचे किल्ल्यावरील अनुभव इत्यादी विविध विषयांचा एक परामर्श आम्ही आज माहितीपूर्ण विवेचन, स्लाइड शो, फोटोज आणि व्हिडिओज यांच्या माध्यमातून आपल्यासमोर घेऊन येत आहोत. चला तर मग आपल्या राजगडाच्या भेटीला सादर करीत आहोत राजगड, गडांचा राजा आणि राजांचा गड. राजगडा संदर्भात एक छोटासा व्हिडिओ आपण सुरुवातीला बघूया आणि त्यानंतर ह्या राजगडाची सफर आपण सुरुवात करूया ह्या सफरीला. Thank you.
राजगडची होती एक छोटीशी झलक. गुंजन मावळातला एक अत्यंत सुंदर आणि तितकाच बलाढ्य किल्ला म्हणजे राजगड. गडांचा राजा आणि राजांचा गड म्हणून प्रसिद्ध असलेला आणि समस्त सह्याद्री मंडळातील दुर्गांचा मुकुटमणी म्हणून शोभणारा हा किल्ला इतिहासात आणि आज वर्तमानातही नावाजलेला आहे. स्वराज्याच्या प्रथम राजधानीचा मान मिळालेल्या या किल्ल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा उणापुरा 25 वर्षांचा सहवास लाभलेला आहे. शिवरायांच्या आयुष्यातील अनेक सुखदुःखांच्या घटनांचा आणि इतिहासाचा राजगड अबोल साक्षीदार आहे. अशा या राजगडाचे दर्शन केव्हाही सुखद असते. ती पद्मावती माची, ती सुवेळा माची, ती संजीवनी माची दगडी चिलखत लिहून साजलेल्या आणि अभेद्य झालेल्या त्यांच्या मध्यभागी उभा असलेला तो बालेकिल्ला, त्याचे ते बिकट वाट, त्यावरून दिसणारे आसमंत सारेच आगळे. अवकाशातून पाहिल्यास राजगड एखाद्या छताला लटकणाऱ्या पंख्यासारखा दिसतो. आपले बाहू पसरून सारा प्रदेश आपल्या कवेत घेणाऱ्या त्या बलदंड माच्या म्हणजे या पंख्याची तीन पाती आणि त्या तिन्हीच्या त्रिवेणी संगमावर उभा टाकलेला तो बालेकिल्ला केवळ अद्भुत आणि सुरम्य. यानंतर राजगडाबद्दलचा भौगोलिक राजगड म्हणून त्याची माहिती मी आपल्यासमोर मांडण्यासाठी पराग लिमय यांना विनंती करते की त्यांनी स्क्रीनवर यावे आणि आपल्याला भौगोलिक राजगडाची माहिती उलगडून सांगावी. मंडळी, आत्ताच आपण निनादरावांच्या कडनं राजगडाचं दुर्ग महात्म्य ऐकलं. राजगड हा एक बळीवंत दुर्ग आहे. राजगड असं एका ठिकाणी वाचल्याचं मला आठवतं की राजगड हा जर महाराजांच्या कर्तृत्वाचं विस्तार दर्शन घडवत असेल सॉरी रायगड हा जर महाराजांच्या कर्तृत्वाचं विस्तार दर्शन घडवत असेल तर राजगड महाराजांच्या महत्वाकांक्षेची उंची दर्शवतो. आणि आत्ताच निनादरावांनी सांगितलं की किती वेगवेगळ्या प्रकारची बांधकामं या किल्ल्यावरती झालेली आहेत. तीन माच्यावरची बांधकामं, केवळ संजीवनी माचीला 18,000 टन इतका प्रचंड दगड लागलेला आहे. आणि संपूर्ण आपण जर तीन माच्या आणि बालेकिल्ला यांचा विचार केला तर किती दगड लागला असेल, किती प्रकारची बांधकामं झाली असतील याचा आपण केवळ फक्त आणि फक्त विचारच करू शकतो. मंडळी, आता तुम्हाला समोर एक नकाशा दिसतोय. हा तसा लोकांना, ट्रेकर मंडळींना सुद्धा अपरिचित नकाशा आहे, फारसा तुम्हाला पाहायला मिळत नाही. कैलासवासी भरताग्रज मळेकर यांनी तो बनवलेला आहे. आणि त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर राजगडावरती त्यांनी कित्येक वर्ष वास्तव्य केलंय, त्यामुळे त्यांना राजगडाचा चप्पा चप्पा, दगड दगड कोणा कोणा माहितीये. राजगडाचा इतिहास, भूगोल सर्व त्यांना माहितीये. आणि परिश्रमांनी, मोठ्या अथक परिश्रमांनी त्यांनी हा राजगडाचा ज्याला म्हणता येईल अतिशय तपशीलवार, ज्याला म्हणता येईल बिनचूक असा नकाशा बनवलेला आहे. आणि ह्या नकाशामधनच तुम्हाला लक्षात येईल की राजगड किती भव्य दिव्य आहे, त्याच्यावरती किती बांधकामं केलेली आहेत. आपण नुसता जर हा राजगड पाहायचं म्हटलं, या दर्शवलेल्या मॅपमध्ये दर्शवल्याप्रमाणे सगळी स्थानं पाहायची म्हटली तर किमान आपल्याला चार ते पाच दिवस इथे काढावे लागतील. आता सगळ्यात म्हणजे आपण आता राजगडाच्या दर्शनासाठी तयार झालेलो आहोत, परंतु आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की कोणताही किल्ला जर पाहायचा असेल तर त्याचा 2-3 पद्धतीने त्याचा अभ्यास करायला लागतो, गृहपाठ करायला लागतो. एक तर त्या राजगडाचं भौगोलिक माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे, ऐतिहासिक माहिती असणं गरजेचं आहे, आणि तिसरी आणि महत्वाची म्हणजे वरती राजगडावरती बघण्यासारखं काय. आता हे थोडंसं पाथेय किंवा त्याचा अभ्यास आपण जर केला आणि राजगडाच्या वरती दुर्गवारी करायचं ठरवलं तर ती दुर्गवारी आपली निश्चितच डोळस भटकंतीत बदलू शकते. आता इथे तुम्हाला स्लाइड वरती राजगडाची भौगोलिक माहिती आपल्याला पाहायला मिळते. त्यातनं तुम्हाला लक्षात येईल की राजगड हा आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, पण एक आपलं थोडीशी माहिती पाहिजे म्हणून मी सांगतोय की राजगड हा पुणे जिल्ह्यात येतो आणि वेल्हा तालुक्यात हा राजगड मोडतो. किल्ल्याचा प्रकार कोणता असेल तर डोंगरी किल्ला आहे. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे मनुस्मृतीमध्ये जे वेगवेगळे किल्ल्यांचे प्रकार सांगितलेत त्याच्यामध्ये एक निश्चितपणे सांगितलेलं आहे की राजाने या सर्व प्रकारच्या किल्ल्यांच्या मध्ये सगळ्यात श्रेष्ठ असलेला तो डोंगरी किल्ला, त्याच्यावरती आपली राजधानी किंवा वास्तव्य करावं. आणि त्याचंच अनुकरण करून शिवाजी महाराजांनी आपली पहिली राजधानी या राजगडावरती अर्थातच डोंगरी किल्ल्यावरती केलेली आहे. त्यामुळे किल्ल्याचा प्रकार आपल्याला डोंगरी किल्ला आहे असं लक्षात येतं. किती उंच असेल हा राजगड आपला, तर समुद्र सपाटीपासून या अगदी तळातनं आपण म्हणायला लागेल, कोकणपट्टीच्या लेवलपासून आपण म्हणायला पाहिजे तर राजगडाची उंची, राजगडाचा जो बालेकिल्ला आहे तो सगळ्यात उंच भाग आहे, तर ती उंची 1376 मीटर आणि फुटात सांगायचं झालं तर 4574 फूट इतकी भरते. परंतु इतकं आपल्याला चढायचं नाहीये, कारण आपल्याला पायथ्याची जी गावं आहेत, गुंजवडे म्हणा किंवा पाल म्हणा किंवा वाजेघर म्हणा किंवा भूतोंडे म्हणा इकडचं दक्षिणेकडचं, इथून जर चढायचं झालं तर सर्वसाधारणपणे पायथ्यापासून आपल्याला 700 मीटर 2200 फूट इतकी चढाई करायला लागते.
जरी आपल्याला 2250 फूट चढाई करायची असली तरी मंडळी एक गोष्ट नक्की आपण सर्वांनी लक्षात ठेवायचं, राजगड हा दुर्गम किल्ला आहे आणि त्याला किमान चढायला 1.5 ते 2 तास इतका कालावधी लागतो, त्यामुळे हे थोडस ट्रेकर मंडळी ज्यांच्या पायात रग आहे आणि शिरा उरामध्ये शिवभक्ती आहे त्यांनी निश्चितपणे राजगडाची चढाई करायला हरकत नाही. तर ही थोडीशी आपल्याला भौगोलिक माहिती कळली. ज्यांना अगदीच खूप डिटेल्स पाहिजे असतील, त्याचे GPS डिटेल्स पाहिजे असतील, तर त्यांनाही इथे तुम्हाला त्याचे कोऑर्डिनेट्स अक्षांश रेखांश इथे तुम्हाला पाहायला मिळतील. अशा प्रकारे हे आपला राजगड आहे आणि त्याचा डिटेल्स तुम्हाला इथे पाहायला मिळतात. आता राजगडच्या परिसरामध्ये नक्की काय आहे, राजगडचा परिसर आपण समजून घेऊया. कारण राजगड पाहायचा म्हटल्यानंतर ही सगळी बेसिक जी इन्फॉर्मेशन आहे किंवा जी आपल्याला माहिती पाहिजे भौगोलिक स्वरूपातली ती असणं गरजेचं आहे. हा जो राजगड आहे हा शिवकाळामध्ये जी 12 मावळं म्हणून गाजलेली आहेत आपल्या सगळ्यांना माहिती आहे ती, आपण नेहमी त्याच्याबद्दल वाचतो. ही जी 12 मावळं आहे त्या 12 मावळांपैकी गुंजण मावळ म्हणून जे म्हणतात त्या गुंजण मावळात हा राजगड किल्ला येतो. हे नाव कसं पडलं गुंजण मावळचं, तर गुंजवणी या नदीच्या नावावरून हे गुंजण मावळ असं नाव पडलेलं आहे. इथे तुम्हाला या मॅपमध्ये त्या नदीचं स्थानही कळेल. आता गंमत अशी आहे की राजगडाला 3-4 नद्यांनी वेढा घातलेला आहे. उत्तरेकडून गुंजवणी आहे आणि कानंदी आहे, तर दक्षिणेकडून वेळवंडी अशा 3 नद्या आहेत आणि नीरा नदीने सुद्धा साधारणपणे वळसा घातलेला आहे किंवा विळखा घातलेला आहे, परंतु नीरा नदी इथे जवळ नाहीये. 3 नद्या मात्र अगदी राजगडाच्या निकट आहेत आणि त्या 3 नद्यांनी या संपूर्ण गडाला वेढा घातलेला आहे. आता दक्षिणेकडे सॉरी पूर्वेकडे राजगडाच्या ही जी वेळवंडी नदी आहे त्या वेळवंडी नदीवर आता भाटघरचं धरण झालेलं आहे, किंवा जे भोर म्हणून जे छोटंसं शहर आहे त्या ठिकाणी हे भाटघरचं धरण झालेलं आहे. आणि या धरणाच्या मुळे जे बॅकवॉटर त्याचं तयार झालेलं आहे की आपण ज्याला धरण फुगवटा म्हणू, तो धरण फुगवटा तुम्हाला इथे मॅपमध्ये खालच्या बाजूला दिसेल. त्या धरण फुगवट्याला येसाजी कंक जलाशय असं नाव दिलेलं आहे. आता हे येसाजी कंक जलाशय हे नाव का दिलं हेही तुम्हाला जाता आता सांगतो. हे जे येसाजी कंक आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, शिवाजी महाराजांचे लहानपणापासूनचे बालपणीचे सवंगडी आहेत. पुढे दक्षिण दिग्विजयाच्या स्वारीमध्ये सुद्धा ते शिवाजी महाराजांच्या बरोबर होते. अत्यंत प्रख्यात असे हे सरदार आहेत, पदाती सर्व सैन्यात ते प्रमुख आहेत. हे जे येसाजी कंक आहेत त्यांचं जे मूळचं गाव आहे ते राजगडाच्या अगदी पायथ्याला दक्षिण दिशेला जे भुतोंडे म्हणून गाव आहे ते त्यांचं गाव. आणि आजही त्या गावामध्ये ह्या यांचे येसाजी कंकाचे सरदार वंशज जे आहेत ते आजही तिथे राहतात. येसाजी कंकांचा राहता वाडा तुम्हाला आजही जर तुम्ही भुतोंडे गावात गेलात तर आपल्याला पाहायला मिळेल. तर आता ह्या राजगडाची थोडीशी भौगोलिक माहिती कळली, परंतु आता आपण राजगडावर जायचं कसं हेही आपल्याला कळलं पाहिजे. आणि असं टप्प्याटप्प्याने आपल्याला राजगडावरती मार्गक्रमण करायचे. आता जर तुम्हाला जायचं असेल राजगडावरती तर अर्थातच सगळ्यात जवळचं शहर म्हणजे पुणे. पुण्यावरनं आपण जर दक्षिणेला निघालो तर पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 हा आपल्याला घ्यायला लागतो. आणि तो त्याच्यावरनं आपण मार्गक्रमणा सुरू केली की प्रथम कात्रजचा बोगदा आपल्याला ओलांडावा लागतो. तो ओलांडला की खेड शिवापूर लागतं. ते मागे पडल्यानंतर नसरापूर नावाचा एक महत्वाचा फाटा येतो आणि हाच आपल्याला महत्वाचा फाटा आहे. या ठिकाणी नसरापूरला आपल्याला महामार्ग जो आहे तो सोडायला लागतो. तिकडे उजवीकडे आपण उजवीकडचा जो काय म्हणू आपण स्टेट जो महामार्ग आहे किंवा राज्य महामार्ग आहे तो आपल्याला घ्यायचा आहे. आणि हा पश्चिमेकडचा जो मार्ग आहे नसरापूरवर निघणारा तो थेट वेल्हा या तालुक्याच्या ठिकाणापर्यंत जातो. तर अशा प्रकारे आपल्याला नसरापूरवरनं वेल्ह्याचा रस्ता पकडायचा आहे. आणि मग या रस्त्यावरती आपल्याला काही प्रमुख गावं लागतात, ती सुद्धा गावं आपल्याला माहिती पाहिजे. आणि मग त्या गावामधनं अगदी पायथ्यापर्यंत कसं जायचं याचं सुद्धा आपल्याला थोडीशी डायरेक्शन मिळू शकते. आता ह्या मार्ग जो आहे नसरापूर ते वेल्हा या मार्गावर मार्गासनी नावाचं एक गाव लागतं आणि तिथून आपल्याला डावीकडे वाजेघर नावाचं एक छोटस गाव आहे तिकडे जाणारा रस्ता फुटतो. आता हे वाजेघर तुम्हाला लक्षात येईल की ऐन राजगडाच्या पायथ्याला आहे आणि तिथूनही आपल्याला वरती राजगडावरती किल्ल्यावरती येता येतं. आता त्याचप्रमाणे या वाजेघराच्या पुढे किंवा ह्याच रस्त्यावरती साखर पाली ही गावं सुद्धा लागतात. आता त्यातलं पाली हे गाव आहे हे सुद्धा राजगडाचा ऐन पायथ्याचं आहे आणि तिथूनही आपण पाली दरवाजाने राजगडावरती मुक्काम म्हणजे वरती आपण जाऊ शकतो. साखरवरनं मग पुढे जर जायचं असेल तर आपल्याला साखरवरनं गुंजवण्याकडे जाणारा एक रस्ता लागतो. आता इथे तुम्हाला तो मॅपमध्ये व्यवस्थित दिसतोय आपल्याला. तर या साखरवरनं गुंजवण्याकडे आपण जर आलो तर तेही आपलं पायथ्याचं गाव आहे आणि या पायथ्याच्या गुंजवणे गावामधून आपल्याला राजगडावरती जाता येतं. तर असं साधारणपणे आपल्याला ही भौगोलिक माहिती जमा करणं ही गरजेचं आहे. कारण कोणताही किल्ल्यावरती जायचं तर मगाशी मी सांगितल्याप्रमाणे थोडासा अभ्यास करायला पाहिजे, त्याची ऐतिहासिक भौगोलिक अशी सगळ्या प्रकारची माहिती घेऊन जर आपण गेलो तर त्या गडदर्शनाचा एक वेगळा आनंद आपल्याला घेता येऊ शकतो. आता मंडळी पुढच्या आपण टप्प्याकडे जाऊया आणि राजगडावरती किती वेगवेगळ्या प्रकारच्या वाटांनी आपल्याला जाता येतं, 1-2 वाटा नाही तर अनेक वाटा राजगडावरती आपल्याला घेऊन जातात, तर त्या काय आहेत
यांची आपण थोडक्यात ओळख करून घेऊया. नमस्कार मंडळी, हा तुम्हाला राजगडचा एक नकाशा दिसतोय, थोडासा आउट ऑफ स्केल आहे पण आयडिया येण्यासाठी म्हणून आपल्याला व्यवस्थित वापरता येईल. राजगडाची मगाशी जी पायथ्याची गावं सांगितली त्या वेगवेगळ्या गावावरून आपल्याला राजगडावर चढाई करता येते. त्यातलं मुख्य गाव हे पाली म्हणून गाव आहे. पाली गाव हे राजगडाच्या पायथ्याचं प्रमुख गाव आहे. ही गडाची थोड्या वेळा बाजारपेठ इथेच होती. या पाली गावातून एक राजमार्ग आहे जो सर्वसामान्य कोणीही त्या मार्गावरून जाऊ शकतो, चढाई करू शकतो. पाली गावातून ही वाट इथे तुम्हाला दिसतीये. ही राजगडाच्या पद्मावती माचीवर पाली दरवाजा म्हणून आहे, तिथे आपण गडावर प्रवेश करतो. अत्यंत सोपी वाट आहे. वाटेत पायऱ्या, कातळात कोरलेल्या पायऱ्या बांधलेल्या आहेत. अगदी आरामात त्याच्यातून आपण 1.5 ते 2 तासात पाली गावातून राजगडावर जाऊ शकतो. दुसरं हे गुंजवणे म्हणून गाव आहे. या गावातून 2 वाटा आहेत. त्यातली एक प्रमुख वाट आहे की या नकाशात इथे दिसतीये. या वाटेनी आपण गुंजवणे दरवाज्यानी गडावरच्या पद्मावती माचीत प्रवेश करू शकतो. ही वाट जरा अवघड आहे, दाट जंगलातून जाते. त्याच्यावर वाटेत रॉक पॅच आहेत. या वाटेत हरवण्याची बरीच शक्यता आहे, वाट चुकण्याची बरीच शक्यता आहे. त्यामुळे शक्यतो गुंजवणे गावातून कोणी वाट्याड्या जर आपण बरोबर घेतला तरच ह्या वाटेने जावं. सहसा एकट्या दुकट्यानी या वाटेने जाऊ नये. पण ह्याच गावातून अजून एक वाट आहे जिला चोर वाट म्हणतात. ह्या गुंजवणे गावातून चोर दिंडी ही एक वाट आहे. यांनी आपण पद्मावती माचीच्या चोर दिंडीत प्रवेश करतो. ही वाट सर्वसामान्य ट्रेकर मध्ये खूप पॉप्युलर आहे. बरेच जण ह्याच मार्गाचा वापर करतात आणि चोर दिंडीत प्रवेश करतात. चोर दिंडीला शेवटच्या टप्प्यात कातळ कड्यात फोबण्या केल्या आहेत. त्याच्या पायऱ्या आहेत. तिथे आधारासाठी आता रेलिंग पण बसवली आहे आणि व्यवस्थित मळलेली अशी वाट आहे. ह्या चोर दिंडीला जाण्यासाठी आपल्याला वाझेगर हे गाव इथे नकाशात दिसतंय आणि पिंपरी म्हणून एक गाव दिसतंय. ह्या दोन्ही गावातून पण आपण वेगवेगळ्या वाटांनी चोर दिंडीने गडात प्रवेश करू शकतो. तर ही झाली गडाची उत्तरेकडची बाजू. आता गडाच्या दक्षिणेकडच्या बाजूला जाऊया आपण. मग अशी परागणी जसं सांगितलं तसं एक भूतोंडे म्हणून गाव आहे, देसाजी कंक यांचं मूळ गाव. त्या भूतोंडे गावातून एक वाट गडावर जाते. ती संजीवनी मातीच्या अळू दरवाज्याने आपण त्या वाटेने गडावर प्रवेश करू शकतो. ही पण वाट व्यवस्थित आहे. फारसे ट्रेकर ही वाट वापरत नाही पण ज्यांना माहिती असेल ते ह्या वाटेने जाऊ शकतात. ह्या भूतोंडे गावाच्या शेजारी मळे म्हणून एक गाव आहे. ह्या मळे गावातून पण आपण राजगडावर स्वारी करू शकतो. मळे गावातून अर्धी वाट चढून आल्यावर पुढे 2 वाटा पडतात. त्यातील एक ही चोर दिंडीकडे जाते आणि आपण सुवेळा माचीवरील चोर दिंडीने गडात प्रवेश करू शकतो. तसंच दुसरी वाट ही काळेश्वरी बुरुजापाशी जाते आणि काळेश्वरी बुरुजाच्या दरवाज्यातून पण आपण गडावर प्रवेश करू शकतो. तर असे वेगवेगळे मार्ग आहेत गडावर जाण्यासारखे जे गडाच्या पायथ्यातून जातात. आता ह्याच्या व्यतिरिक्त पण अजून वेगवेगळ्या किल्ल्याने आपण गडावर जाऊ शकतो. त्यातले 2 पॉप्युलर रूट्स आहेत ते म्हणजे सिंहगड ते राजगड आणि तोरणा ते राजगड. सिंहगड ते राजगड हा आपला मानसिक धैर्याचा कसोटी पाहणारा असा ट्रेक आहे. एक अख्खा दिवस लागतो जवळजवळ सिंहगड ते राजगड जाण्यासाठी. बरेच ट्रेकर मंडळी एक जम्बो रेंज ट्रेक करतात ज्याच्यात 4 ते 5 दिवसांचा तो ट्रेक असतो. सिंहगड, मग राजगड, राजगडवरून तोरणा, तोरण्यावरून लिंगाणा आणि लिंगाण्यावरून रायगड असा 4 ते 5 दिवसांचा भन्नाट रेंज ट्रेक असतो. तर सिंहगडावर मुक्काम करून दुसऱ्या दिवशी सकाळी सिंहगडाचा कल्याण दरवाजा आहे. स्लाइड मध्ये तुम्हाला कल्याण दरवाजा दिसतोय सिंहगडाचा. त्या कल्याण दरवाज्याने बाहेर पडायचं आणि तिथल्या झुंजार बुरुजावरून खाली डोंगर रांगेने उतरायचं. ही तुम्हाला इथे वाट दिसते. यांनी मजल दरमजल करत आपण विंझर पाशी येतो. विंझरला मुख्य रस्ता ओलांडून साखरला जायचं. साखरवरून गुंजवणे आणि मग गुंजवण्याहून मगाशी सांगितल्याप्रमाणे चोर दिंडीने आपण गडावर प्रवेश करू शकतो. तसाच दुसरा एक मार्ग आहे तो म्हणजे तोरण्यावरून. तर इथे तोरण्याच्या पायथ्याचं वेल्हेगाव दिसतं. वेल्हेगावातून जनरली लोक तोरण्यावर जातात आणि तोरण्याच्या बुधला माचीने खाली उतरायचं आणि ही जी डोंगर रांग दिसते ती थेट राजगडाच्या संजीवनी माचीला जाऊन भिडते. तर ह्या मार्गाने पण आपण राजगड गाठू शकतो. तोरण्याच्या बुधला माचीवरून उतरून राजगडची संजीवनी माची गाठायला साधारण 7 ते 8 तास लागतात.
हा पण एक चांगला रूट आहे आणि बऱ्याच ट्रेकर मंडळींमध्ये प्रसिद्ध आहे. इथे उजवीकडे स्लाइड मध्ये तुम्हाला बुधना माची दिसते. तर बुधना माचीच्या या बुरजावरून खाली उतरायचं आणि ही पुढे डोंगर रांग सगळी थेट राजगडाला जवळ मिळते. आपण पुढच्या स्लाइड मध्ये बघूया. मंडळी हे चित्र आहे सिंहगडावरून घेतलेलं. इथे तुम्हाला सिंहगडावरून राजगड किल्ला दिसतोय आणि तोरणा हा किल्ला दिसतोय. सिंहगडावरून हा बराच मोठा पल्ला गाठायला लागतो राजगड गाठण्यासाठी. पुढच्या स्लाइड वर जाऊयात आपण. ही मगाशी सांगितल्याप्रमाणे तोरणा ते राजगड डोंगरधांगेवर डोंगरधार आहे. त्या डोंगरधारेवर इथे एक आपल्याला आपला ट्रेकर मित्र दिसतोय जो या डोंगरधारेवर उभा आहे आणि त्याच्या समोर आपल्याला राजगडचा भव्य बालेकिल्ला आणि संजीवनी माची दिसते. तोरण्यावरून येताना या डोंगरधारेनी संजीवनी माचीत प्रवेश करून आपण राजगड किल्ल्यावर जाऊ शकतो. पुढची स्लाइड बघूया. याशिवाय अजून एक रूट आहे जो फार कमी लोक वापरतात पण तोही चांगला रूट आहे. शिवथरगळ ते राजगड सगळ्यांना माहितीच आहे. समर्थ रामदास स्वामींची शिवथरगळ जी वरंध घाटात आहे त्या नकाशात इथे दिसतंय. हा शिवथरगळ इथे नकाशात दिसते. शिवथरगळीवरून गोप्या घाट म्हणून एक डोंगर डोंगरातली वाट आहे. त्या गोप्या वाटेने आपण घाट माथ्यावर कुंबळे या गावी येतो. पूर्वी कुंबळे या गावावरून भुतोंडे गावी जाण्यासाठी मध्ये तो एसाजी कंक जलाशय त्याचं पाणी असायचं आणि तिथे नावेनी तो जलाशय ओलांडावा लागायचा. परंतु आता मात्र कुंबळे गाव ते भुतोंडे असा जलाशयावर पूल झालेला आहे. त्यामुळे कुंबळेवरून आपण भुतोंडेला येऊ शकतो आणि भुतोंडेवरून मगाशी सांगितल्याप्रमाणे राजगडला जाऊ शकतो. तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वाटांनी आपण राजगड गाठू शकतो. ही झाली राजगडाची भौगोलिक माहिती. आता आपण थोडा राजगडाचा इतिहास काय आहे तो जाणून घेऊया. राजगडाच्या बालेकिल्ल्यावरती आपण बघू स्लाइड मध्ये दिसत असेल आपल्याला. राजगडाच्या बालेकिल्ल्यावरती ब्रह्मऋषींचे मंदिर आहे. तिथे फार पुरातन काळी ब्रह्मऋषींनी तपश्चर्या स्वतः ब्रह्मऋषींनी तपश्चर्या केली असं सांगितलं जातं. त्यांचंच हे मंदिर कदाचित हे ब्रह्मदेवाचे मंदिरही असू शकते असंही म्हणतात ते की ब्रह्मदेवाचं मंदिर आहे. आणि यावरूनच या डोंगराला ब्रह्मदेवाचा डोंगर असं नाव पडलं. पुढे याचा अपभ्रंश बिरमदेव भोरदेव बुरुमदेव आणि मग शिवकाळात प्रसिद्ध असलेलं मुरुंबदेव असं होत गेलं. या बालेकिल्ल्याच्या अत्युच्च ठिकाणी लष्करी ठाणं होतं आणि ह्या ठाणे हे ठाणं मुरुंबदेवाचा किल्ला या नावाने ओळखलं जात असे. गुंजवणे दरवाजा हा देखील शिवपूर्व काळातील आहे आणि या दरवाज्याच्या बांधणीवरून हे बांधकाम सातव्या आठव्या काळात राष्ट्रकूट सातव्या आठव्या शतकात राष्ट्रकूट अथवा चालुक्य काळातील असावं असा अंदाज आपल्याला बांधता येतो. नेक्स्ट. 15व्या शतकापासून कागदपत्रात या किल्ल्याचा उल्लेख आढळतो आणि 1490 च्या सुमारास निजामशाहीचा जो संस्थापक होता त्या काळचा अहमद विहिरी नावाचा त्याने हा मुरुंबदेवाचा किल्ला ताब्यात घेतला. 1625 सुमारास किल्ल्याचा ताबा आदिलशाहीकडे गेला आणि शहाजीराजांना आदिलशाहीकडून गुंजणमावळाचा मोकासा जेव्हा मिळाला तेव्हा तो शहाजीराजांच्या ताब्यात आदिलशाहीच्याच अंमलाखाली होता. पुढे 1630 सुमारास शहाजीराजे आदिलशाहीतून निजामशाहीत गेले आणि त्यासोबत हा किल्ला देखील निजामशाहीत गेला आणि 1636 साली मोगल व आदिलशाही यांनी एकत्र येऊन निजामशाही बुडवली. त्यावेळेस निजामशाहीतून हा किल्ला पुन्हा एकदा आदिलशाहकडे आला. हा झाला शिवपूर्व काळाचा इतिहास. राजगडाचा शिवकाळातील इतिहास आपण जान्हवीकडून जाणून घेऊया आता. थँक्यू योजना. तर मंडळी ऍक्च्युली जेव्हा आपण किल्ल्यांचा अभ्यास करतो आपण इतिहासाचा अभ्यास करतो तेव्हा शिवपूर्व काळ शिवकाळ आणि शिवोत्तर काळ अशा तीन आपल्याला फेजेसमध्ये त्याचा अभ्यास करता येतो. आणि आत्ताच आपल्याला योजनांनी शिवपूर्व काळाचा राजगड कसा होता ह्याची माहिती दिली. तर आता शिवकाळातला राजगड कसा होता म्हणजे खुद्द शिवाजी महाराज जेव्हा उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीतला इतिहास हा काय होता हे आपण बघूया. खरं म्हणजे महाराष्ट्रातील प्रत्येक गडकोट किल्ल्याचा जर आपण परमोच्च भाग्याचा काळ असं कुठला म्हटलं तर तो मला असं वाटतं शिवकाळ हाच असावा. आणि तसंच राजगडाचा सुद्धा एक
खूप भाग्याचा असा काळ जो होता तो म्हणजे शिवकाळ हाच होता. कारण शिवाजी महाराजांनी सगळ्यात जास्त जर कुठल्या त्यांचा सहवास कुठल्या गडाला लाभला असेल तर तो राजगड याला लाभलेला आहे. आदिलशाहीच्या आमदानीत दुर्लक्षित असलेल्या या मुरुंबदेवाच्या डोंगरी ठाण्याचं भाग्य शिवाजी महाराजांची जेव्हा भिरक नजर पडली तेव्हा अक्षरशः उजळून गेलं आणि बदलून गेलं असं म्हटलं तरी अवघड ठरणार नाही. शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जेव्हा घेतला तेव्हाच त्यांची ही नजर मुरुंबदेवाच्या किल्ल्यावर पडली आणि लगोलग त्यांनी हा मुरुंबदेवाचा किल्ला सुद्धा आपल्या ताब्यात घेतला. ही घटना साधारण 1646 किंवा 1647 आसपास घडलेली आहे आणि अर्थातच त्या किल्ल्याचं नाव त्यांनी राजगड ठेवलंय. हा किल्ला घेतल्यानंतर ह्या किल्ल्यावर स्वराज्याची राजधानी आकार घेऊ लागली. हळूहळू तटाबुरुजांचं लेणं चढू लागलं आणि किल्ला आकारास येऊ लागला. महाराज कायमस्वरूपी राजगडावर मुक्कामाला आले. आत्ता या स्लाइड शो मध्ये आपल्याला जे पेन्सिल स्केचेस दिसत आहेत मंडळी, खूप सुंदर असे पेन्सिल स्केचेस आहेत, तर ती स्केचेस आपल्याला श्रेय क्षितिज या संस्थेने उपलब्ध करून दिलेली आहेत. राजगडाच्या वेगवेगळ्या दरवाजांची खूप सुंदर स्केचेस आपल्याला इथे बघायला मिळाली आणि ह्या स्लाइडमध्ये आपल्याला दिसून येतंय की राजगड हा शिवकाळात कसा असेल, या गडाचे स्वरूप कसे असेल, त्यावरील इमारती कशा दिसतील हे या स्केचमध्ये आपल्याला दिसतंय. हे जे पेंटिंग आहे ह्याच्यामध्ये आपल्याला दिसतंय आणि त्याचबरोबरीने आजची जी राजगडाची परिस्थिती आहे त्याची देखील कल्पना याच पेंटिंगमध्ये मांडली गेलेली आहे. म्हणजे शिवकाळातला राजगड आणि आत्ताचा राजगड काय फरक आहे या दोन्हीमध्ये हे खूप छान पद्धतीने आपल्याला इथे दिसतंय ह्या पेंटिंग्समध्ये. श्री गजानन पाटील यांनी खूप सुंदर चित्र काढलेली आहेत. तर शिवकाळातला राजगडचा इतिहास सांगायचा म्हणजे खरं म्हणजे एक वेगळा वेब आपल्याला प्रोग्राम करावा लागेल, पण इथे तुमच्यासमोर ही लिस्ट आहे तर त्यातली थोडं धावता एक आढावा देते आणि महत्त्वाच्या घटना काय घडल्या शिवकाळात राजगडावर त्या मी तुम्हाला पटकन वाचून दाखवते. 15 जानेवारी 1656 रोजी महाराजांनी चंद्रराव मोरे यांची जावळी हस्तगत केली, काबीज केली. 3 एप्रिल 1663 रोजी पुण्यातील लाल महालावर महाराजांनी छापा घातला, तोच याच राजगडावरून गेट घातला. त्यानंतर औरंगजेबाची भेट म्हणजे आग्रा भेट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे द ग्रेट एस्केप, ही महाराज राजगडावरूनच आग्र्याला गेले आणि तिथून अक्षरशः औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन ते मिसटले. ते एका बैराकाच्या वेशेत परत राजगडावरच आले आणि सुखरूपपणे आले. त्यानंतर 4 फेब्रुवारी 1670 रोजी सिंहगड काबीज केला आपण आणि तानाजी मालुसरे यांचं जे शव होतं तेही राजगडावरच आणलं गेलं होतं. 1670 साली ऑक्टोबरमध्ये सुरतेची दुसरी स्वारी महाराजांनी केली, ती देखील राजगडावरून केली आहे. आणि यानंतर 1670 शेवटी महाराजांनी आपला मुक्काम हा राजगडावरून हलवून रायगडावर त्यांनी केला आणि रायगड ही मग दुसरी राजधानी बनली स्वराज्याची. तर असा हा शिवकाळातला खूप रोमांचकारी इतिहास राजगडाचा आहे. आता शिवोत्तर काळातला इतिहास काय आपल्याला सांगतो हे आपण योजनाकडून ऐकूया. छत्रपती संभाजी महाराजांच्या वधानंतर औरंगजेबाने मराठ्यांचे अनेक किल्ले हस्तगत केले, त्यात मोगलांनी राजगड देखील सर केला होता आणि पण काही काळातच मराठ्यांनी तो पुन्हा जिंकून स्वराज्यात आणला. पुढे त्यानंतर राजाराम महाराज जिंजीवरून परत आले. मराठ्यांच्या सगळ्या हालचालींचं प्रमुख केंद्र तेव्हा त्या काळी राजगडच बनलं. औरंगजेब मराठ्यांचे एक एक किल्ले जिंकून घेण्याच्या मोहिमेवर स्वतः बाहेर पडला होता. त्याला राजगडही ताब्यात अर्थातच घ्यायचाच होता. तो अतिशय महत्वाचा किल्ला, मराठ्यांचा महत्वाचा किल्ला होता. औरंगजेब प्रत्यक्ष स्वतः राजगडला वेढा घालणार आणि त्यामुळे मोठे सैन्य राजगडाच्या आसपास जमा व्हायला सुरुवात झाली. शाही फौजीने राजगडाला वेढा देखील घातला पण मराठी किल्लेदार राजगड समर्थपणे भांडवत होते. दिनांक 10 नोव्हेंबर 1703 रोजी औरंगजेबाने पुणे सोडलं आणि तो राजगडाच्या घेऱ्यात पोहोचला.
आता गड जरी सांडण्यासाठी आणि गडावर तोफांचा प्रभावी मारा करण्यासाठी लाकडाचे धमधमे उभारण्याचे काम सुरू झाले. मुघलांच्या तोफा राजगडावर ओकू लागल्या. दिनांक 6 फेब्रुवारी 1704 चा दिवस उजाडला. बादशहाला हा वेढा कसा चाललाय आणि एकूणच लढाईची मोहीम कुठपर्यंत कशी चालली आहे हे पाहायची खुमखुमी आली आणि तो स्वतः तख्तरेवात बसून पहारे तपासायला निघाला. औरंगजेबाचा तळ सुवेळा माचेखाली पूर्व दिशेला असावा साधारण आणि वरून मराठी सैन्याने थेट औरंगजेबाच्या पालखीवरच गोळे डागायला सुरुवात केली. त्या धामधुमीत गंमत म्हणजे स्वतःचे प्राण वाचवण्यासाठी औरंगजेबाच्या पालखीचे जे भोई होते त्यांनीच धूम ठोकली आणि अर्थातच त्याचा परिणाम जो व्हायचा होता तोच झाला. साक्षात औरंगजेबाला राजगडाच्या पायथ्याशी भूमीवरच लोटांगण घालावं लागलं. तेव्हा इतका मोठा गदारोळ झाला त्यात औरंगजेबाला त्याच्या सुदैवानं काही फारसं लागली इजा झाली नव्हती. नेक्स्ट. आता या स्लाइड मध्ये आपण सगळे जो फोटो बघत आहात तो सुवेळा माचीच्या शेवटच्या बुरुजा खालचा आहे आणि राजगड किल्ल्याला जर मधून प्रदक्षिणा घातली तर आपण या ठिकाणी पोहोचतो. मोगली तोफांच्या मारांचा परिणाम आपण इथे बघू शकतो. इथे या स्लाइड मध्ये आपल्या फोटो दिसतोय. अखेर 17 फेब्रुवारी 1704 रोजी राजगडाने शरणागती पत्करली आणि औरंगजेबाने किल्ल्याचे नाव बदलून नबी शहागड असे नामकरण त्याचे केले. पण ते पण फार काही टिकले नाही आणि पुढच्या 3 वर्षात साधारण 29 मे 1707 या दिवशी गुणाजी सावंत या मराठा सरदाराने पंताजी शिवदेव यांच्या मदतीने हा राजगड जिंकून पुन्हा स्वराज्यात आणला. आता मोगल संघर्षानंतरचा राजगड खरा इतिहास पुढचा इतिहास आपण पुन्हा एकदा जान्हवीकडून जाणून घेऊया. मराठेशाहीचा अस्त झाला असं आपण म्हणू शकतो आणि या मराठेशाहीच्या अस्तानंतर पंत सचिव यांचे मूळ संस्थान हे उदयास आले. तर या संस्थानातर्फे राजगडाची देखभाल होत असे आणि गडावरील देवतांची पूजा अर्चा सुद्धा होत असे. गडावर महाराजांचा राजवाडा व इतर काही इमारती उद्ध्वस्त स्वरूपात होत्या पण राजांची सदर मात्र खूप व्यवस्थित पद्धतीने होती तर तिची एक विशेष काळजी घेतली जात होती या काळामध्ये. मार्च 1984 मध्ये हे भोर संस्थान स्वतंत्र भारतात विलीन झाले आणि त्यानंतर मात्र गड हा पूर्णपणे दुर्लक्षित आणि कोरका झाला असं आपण म्हणू शकतो. तर राजगडाचा इतिहास आता आपण जाणून घेतलेला आहे. तर पाहूयात प्रत्यक्ष किल्ला कसा आहे, त्यावर काय काय आपण पाहायचे आहे आणि बॅकग्राऊंड आपण एकदा किल्ल्याची जाणून घेतल्यावर आता किल्ल्यावर आपण जायला रेडी आहोत असं म्हणायला हरकत नाही. तर अर्थात सूत्र मी आता पराकताच्या हातात देणार आहे आणि तो आपल्याला राजगड काय आहे कसा आहे हे आता दाखवणार आहे. सो ओव्हर टू यू पराकता. धन्यवाद जान्हवी. मंडळी मला वाटतं तुमची उत्सुकता नक्कीच ताणली गेलेली आतापर्यंत आणि राजगडचा भौगोलिक माहिती आपल्याला कळली, ऐतिहासिक माहिती कळली आणि खरं म्हणजे राजगडाचा इतिहास आपल्याला समजून घ्यायचा तर तो 3 टप्प्यात पाहायला लागतो. एक तर शिवपूर्व काळ, शिवकाळ आणि शिवोत्तर काळ. आणि शिवोत्तर काळात सुद्धा आपण त्याचे 2 टप्पे केले तर मराठ्यांचं स्वातंत्र्य समर जे 1682 पासून 1707 सालापर्यंत चालू होतं आणि त्याच्यानंतर भोर संस्थानाच्या कालखंडातला राजगड. या सर्व इतिहासाची आपण माहिती करून घेतल्यानंतर आता आपण प्रत्यक्ष राजगडावरती काय काय आहे, दुर्गदर्शन ज्याला म्हणतो आपण, ते आता दुर्गदर्शन करण्याकरता सज्ज होऊया. आणि आता हे सगळं करण्याकरता आता तुम्हाला मी जी थोडी माहिती सांगणार आहे ती अत्यंत महत्वपूर्ण आहे. आता गंमत आहे कशी बघा की ज्या वेळेला शिवाजी महाराजांनी या किल्ल्यावरती मुरुमदेवाच्या डोंगरावरती किल्ला बांधण्याचं ठरवलं त्यावेळेला मग कसं झालं की त्याच वेळेला नूतन स्वराज्य सुद्धा आकारास येत होतं आणि अगदी म्हणायला हरकत नाही की प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे स्वराज्य हे आपलं आकारास येत होतं. हिंदवी स्वराज्य कलेकलेने वाढत होतं. आता या महाराजांच्या मनात या आपल्या या छोट्याशा स्वराज्यासाठी राजधानी तयार करावी, थाटावी असं काहीतरी डोक्यात येत होतं आणि अर्थातच ती डोंगरी किल्ल्यावरती असावी असं त्यांचं ठाम मत होतं. आता मग त्यांच्या नजरेला हा मोक्याच्या जागी वसलेला मुरुम्ब देवाचा डोंगर जो आहे तो त्यांच्या नजरेस आला आणि त्यांनी पक्क ठरवलं की याच डोंगरावरती स्वराज्याची आपली पहिली राजधानी आपण निर्माण करायची. खरं म्हणजे हा धाडसी निर्णय महाराजांनी घेतला होता.
त्याच सुमारास कधीतरी आसपास तोरण्यावरती सुद्धा त्यांना प्रचंड धन सापडलं. आपल्याला सगळ्यांना तो इतिहास माहिती आहे, मोहरांचे हंडेच्या हंडे महाराजांना तोरणा किल्ल्यावरती सापडले. अर्थातच ते त्यातलं जे धन सापडलं होतं ते त्यांनी या मुरुंबदेवाच्या डोंगरावरती किंवा या मुरुंबदेवाच्या किल्ल्यावरती जीर्णोद्धारासाठी किंवा एकूणच किल्ला बांधकाम किल्ल्याचं बांधकाम करण्याकरता वापरण्याचं किंवा खर्च करण्याचं ठरवलं. हे सगळं घडतंय मंडळी त्यावेळी एक आपण महत्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आणि ती म्हणजे त्यावेळेला महाराजांचं वय होतं केवळ 17 वर्षांचं, म्हणजे 1647 ही घटना आहे. आणि असा हा छोटासा कमी वयातला तरुण युवक मोठ्या धाडसी कल्पना राबवतोय हेच मुळी आपल्याला आश्चर्यकारक आहे असं लक्षात येतं. आता पुढे काय झालं की आपली डोंगरी राजधानी तर करायची ठरवली, मग ती कशी असावी, त्यावर काय काय बांधकामं असावीत, त्याचं संरक्षण कसं करायला पाहिजे, अशा एक ना अनेक योजना राजांच्या मनात आकारास येत होत्या. गंमत अशी आहे की हे जे सगळं ज्ञान आहे दुर्ग बांधणीचं हे शिवाजी महाराजांना उपजतच प्राप्त झालंय. त्यांनी आपल्यासारखी कोणती डिग्री किंवा या विषयातली घेतली नाही, त्यांना उपजतच प्राप्त झालेलं आहे. निसर्गदत्त ज्याला म्हणू, देवदत्त म्हणू, अशी ती देणगी आहे. आणि मग त्यांच्या ज्या कल्पना होत्या त्या कल्पना हळूहळू मूर्त स्वरूपात यायला लागल्या. मग राजगड हा तीन भक्कम माच्या आणि बालेकिल्ला यांना आपल्या कवेत घेऊन असा तो उभा सजायला लागला. या तीन माच्या आणि बालेकिल्ला यांचं बांधकाम जर आपण नीट पाहिलं ना मंडळी, तर खरं म्हणजे ते एखाद्या स्वतंत्र किल्ल्यासारखंच आहे. जरी राजगड हा एक किल्ला आपण जरी मानत असलो तरी तीन माच्या आणि एक स्वतंत्र बालेकिल्ला असं जर आपण वेगवेगळ्या दृष्टीतनं पाहिलं तर स्वतंत्र चार किल्ले एका ठिकाणी आहेत असं आपल्याला लक्षात येतं. आता गंमत अशी झाली की मुरुमदेवाच्या डोंगराच्या माथी तिन्ही माच्यांनी फेर धरलेला असा या शिवनिर्मित गडाचं अजोड बांधकाम आता हळूहळू आकारायला लागलं. गडावरती बांधकामाला सुरुवात झाली आणि मग तीन माच्या शिवाजी महाराजांनी बांधायला काढल्या आणि मग त्या तीन माच्यांना पद्मावती, सुवेळा आणि संजीवनी अशी छानशी नावं दिली. आता ही जी नावं आहेत पद्मावती, सुवेळा आणि संजीवनी, ही कशी पडली नावं याच्या कथा सुद्धा या दंतकथा आहेत खरं म्हणजे, त्या कथा सुद्धा ऐकण्यासारख्या आहेत, मजेशीर आहेत. आता आपण पहिली पद्मावती माचीची दंतकथा ऐकूया. मंडळी काय झालं की काम तर सुरू झालं आणि सपाटीवरती एका ठिकाणी काम करताना तलाव खोदण्याचं काम चालू होतं आणि त्या तलावामध्ये कामगारांना पद्मावती देवीची एक छानशी मूर्ती सापडली. आता हा देवीचा आपल्याला बांधकामाला किंवा एकूणच या कार्याला कौलच लाभलेला आहे अशी सर्वांची धारणा झाली आणि तद्वतच सर्वांनी त्या पद्मावती देवीचं मंदिर जे आहे किंवा राऊळ जे आहे त्या ठिकाणी बांधायला सुरुवात केली. ते छोटंसं राऊळ सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी बांधून काढलं. पुढे ह्या सगळ्या तिथलं जे काय बांधकाम चालू होतं ते पूर्ण झालं आणि मग महाराजांनी या सपाटीवरच्या सगळ्या बांधकामाला किंवा या सगळ्या एकूणच स्ट्रक्चरला नाव दिलं पद्मावती माची. तर अशी ही पद्मावती माचीची कहाणी आहे. आता आपण सुवेळा माचीचं नामकरण कसं झालं ती सुद्धा मजेशीर कहाणी जाणून घेऊया. पद्मावतीचं माचीचं बांधकाम झाल्यानंतर मग पूर्वेकडचं बांधकाम सुरू झालं आणि पूर्वेकडील डोंगराच्या सोंडेवर महाराजांनी बांधकाम करायला सुरुवात केली. आता गंमत पहा, हे सगळे उंच उभे कडे आहेत, त्या कड्यावरती ह्या लोकांनी कसं बांधकाम केलं असेल हे सुद्धा एक आश्चर्यकारक आहे. केवळ कल्पना आपण फक्त आज करू शकतो. तत्पूर्वी हे सगळं बांधकाम सुरू करायच्या आधी पूर्वेकडच्या सोंडेवरचं महाराजांनी त्यावेळच्या प्रथेनुसार ज्योतिषांकडनं मुहूर्त काढून घेतला, भूमिपूजन केलं आणि रितसर श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठा केली. आपल्याकडे कोणतेही शुभ कार्य करताना गणेशाचं वंदन केलं जातं, तसंच गणेशाची प्राणप्रतिष्ठा शिवाजी महाराजांनी केली आणि मुहूर्ताचा पहिला चिरा या ठिकाणी बसवला. पुढे यथावकाश सर्व हे बांधकाम पूर्ण झालं. चांगली वेळ काढून मुहूर्त पाहून या बांधकामाला सुरुवात झाली म्हणून पूर्वेकडच्या राजगडाच्या माचीचं नामकरण किंवा बारसं आपण त्याला म्हणू ते महाराजांनी केलं आणि त्याचं नाव ठेवलं सुवेळा माची. किती सुंदर नाव आहे पहा, सुवेळा, चांगल्या वेळेला काढलेलं बांधकाम ते सुवेळा माची. आता डोंगराच्या पश्चिम सोंडेवरती बांधकामाला सुरुवात झाली. अर्थात त्यावेळेला हे बांधकाम करताना मोठे मोठे खडक फोडायचे होते, त्यामुळे सुरुंगाचाही वापर केला जात होता. त्यावेळेला गंमत अशी झाली की एक सुरुंग फुटला आणि तो खडक फोडताना तो सुरुंगाचा काहीतरी अपघात झाला आणि त्या सुरुंगाच्या स्फोटात तिथे काम करणारा एक मजूर होता किंवा एक जो मावळा होता तो हवेत उंच उडाला आणि जमिनीवर कोसळला. सुदैवाने तो वाचला. या दुर्धर प्रसंगातून त्याचं नशीब बलवत्तर मंडळी म्हणून तो वाचला आणि त्याच्या प्राणांची नवीन संजीवनी मिळाली असं आपण म्हणायला हरकत नाही. आता अर्थातच या प्रसंगाची याद राहावी किंवा याची आठवण राहावी म्हणून महाराजांनी या पश्चिमेकडच्या माचीचं नामकरण केलं संजीवनी माची. तर अशा पद्धतीने शिवाजी महाराजांनी
आपल्या ह्या तीनही बेजोड अशा ज्याला म्हणता येईल आणि एक जगातलं खरं म्हणजे दुर्ग बांधणीतलं आश्चर्य ज्याला म्हणता येईल अशा तिन्ही माचांचं बांधकाम पूर्ण केलं आणि त्याला सुंदर अशी नावं ठेवली. आता आपण या एक एक माचीचं बांधकाम आणि त्याच्यावरचे अवशेष यांचं थोडक्यात दुर्गदर्शन ज्याला म्हणता येईल असं करायला आता राजगडावरती फिरायला आपण बाहेर पडूया. मंडळी, आता आपण एक एक माची पगाशी परागणी म्हटलं तसं एक एक माची कव्हर करणार आहोत. सुरुवात आपण करूया पद्मावती माचीपासून. राजगडाच्या तीनही माच्यांपैकी सर्वात विस्तृत आणि बऱ्यापैकी सपाटी असणारी माची म्हणजे पद्मावती माची. शिवकाळात व नंतरही सर्वात जास्त गडावर वस्ती इथेच होते. राजकुटुंबातील व्यक्ती, इतर अधिकारी सगळे इथेच मुक्कामी आहेत. त्याचे अवशेष आपल्याला इथे पाहता येतात. पाली गावातून येणाऱ्या राजमार्गाने आपण पद्मावती माचीत प्रवेश करतो. यात दोन पाली दरवाजे ओलांडावे लागतात. पहिला दरवाजा बिनी दरवाजा या नावाने ओळखला जातो. तो आपण ह्या स्लाइड मध्ये बघू शकतो. याला भव्य कमान आहे, एका बाजूला बुरुज आहे आणि एका बाजूला कडा आहे. पाली दरवाजे हे दोन द्वारांचं संकुल आहे. दोन पाली दरवाजे लागतात एका पाठोपाठ. ते उंच भिंतींनी बंदिस्त केले या स्लाइड मध्ये आपण बघू शकतो. येणाऱ्या शत्रू सैन्याला आजूबाजूचं काहीच दिसू शकत नाही, पण आजूबाजूच्या भिंतींमधून मात्र त्याच्यावर व्यवस्थित लक्ष ठेवता येतं, मारा देखील करता येतो. इथे डावीकडे असलेल्या फोटोत आपल्याला पहिला पाली दरवाजा दिसतोय आणि तिथून उजवीकडच्या फोटोत दुसऱ्या पाली दरवाजाकडे जाणारी वाट दिसते. या उंच पायऱ्या जवळजवळ 30-40 पायऱ्या आहेत. याच्या दोन्ही बाजूला 20-1 फूट उंच भिंती बांधल्या आहेत, जेणेकरून आजूबाजूचा काही प्रदेश लक्ष दिसत नाही. आणि त्याच्याच प्रमाणे समोर बऱ्यापैकी खडी चढण आहे, त्यामुळे शत्रूची दमछाक या दरवाजा पोचेपर्यंतच दमछाक होत असते. पायऱ्या संपल्या येतो हा दुसरा पाली दरवाजा. हा किती भव्य आहे बघू शकतो. यालाच ज्ञान दरवाजा असेही या नावाने पण ओळखलं जातं. हा गडाचा मुख्य दरवाजा आहे. त्याच्या दोन्ही बाजूला भव्य बुरुज आहेत, गोलाकार बुरुज. आणि त्याच्यावर तसंच ह्या दरवाज्याची कमान प्रचंड उंच आहे. ती तुम्ही बघू शकता किती उंच कमान आहे. गडाचं मुख्य प्रवेशद्वार आहे. त्या बुरुजावर गोल चर्या आहे. त्या चर्या मी तुम्हाला दाखवतो. हा जो पोर्शन आहे याला चर्या म्हणतात. संरक्षणासाठी चर्याचा वापर केला जातो. आता ही जी पुढची स्लाइड आहे, या स्लाइड मध्ये आपल्याला दिसत की जो मुख्य दरवाजा आहे त्याच्यावर एक चिन्ह आहे. हे राजमुकुटाचं चिन्ह आहे. फार कमी गडांवर असं चिन्ह दिसू शकतं. तसं ह्या राजगडावर आहे. आणि ह्या दरवाज्याच्या आतमध्येच एक शिलालेख कोरलाय. दुर्दैवाने आज त्याची खूप झीज झाली आहे, त्याची काही अक्षरं वाचता येत नाही. पण हा एक इतिहासाचा ठेवा पाली दरवाज्याजवळच आहे, त्यामुळे त्याचे अक्षर पण नीट वाचता येत नाही. आता दरवाज्यातून आत आल्यावर ह्या पहारेकऱ्यांच्या देवड्या दिसतात. पूर्वी गडावर येणारे जाणारे त्यांच्यावर लक्ष ठेवता यायचं. हे पहारेकरी इथेच बसून त्या सर्वांवर लक्ष ठेवायचं. सध्या ट्रेकर मंडळी इथे मुक्काम करतात. चांगली जागा आहे मुक्कामासाठी. इथून पुढे आलो की हे आता स्लाइड मध्ये दिसतंय, याला घोडे तळ असं नाव आहे. हा एक विस्तृत पाण्याचा साठा आहे. शिवकाळात इथे गडावरचे जे प्राणी होते त्यांच्यासाठी हा साठा वापरला जायचा अशी इतिहासात नोंद होते. हे पाणी आता तरी पिण्यायोग्य नाही आहे, त्यामुळे तिचा तसा वापर करता येत नाही लोकांना. आता हा समोर जो तुम्हाला फोटो दिसतोय हा महाराजांच्या राजसदरेचा आहे. या सदरेपुढे एक दगडी तक्क्या पण आहे. तक्क्याच्या आकाराचा एक खडक आहे. महाराजांची ही राजसदर पूर्वी कशी होती याचे काही जुने चित्र आपल्याकडे उपलब्ध आहे. मधल्या काळात तिची पूर्ण पडझड झाली होती, परंतु सध्या तिचा चांगला जीर्णोद्धार केलेला. या सदरेवर स्वतः शिवाजी महाराज बसत असत, तिथून राज्यकारभार करत असत. या सदरेची आत्मकथा काय असेल याची कल्पना ऍडव्होकेट आनंदराव देशपांडे यांनी आपल्या पुस्तकात खूप छान मांडली आहे. तर ही सदरेची आत्मकथा आपण योजनाकडून ऐकली. 350-400 वर्षे हा एखाद्या देशाच्या इतिहासात फार मोठा कालखंड नसतो. त्यातही तो इतिहास एखाद्या हृदयस्थ व्यक्तीच्या संदर्भात असेल तर तो मग काल परवाच घडलेल्या घटना इतका ताजा असतो. ती व्यक्ती वावरलेली ठिकाणे, तिने वापरलेल्या वस्तू, तिने निर्मिलेल्या वास्तू या जर नजरेसमोर असतील तर ती व्यक्ती अगदी नुकतीच आपल्यातून उठून गेली आहे असे एक वाटणे इतपत जवळीक निर्माण होते. आता आपण जो फोटो पाहत आहोत तो फोटो आहे राजगडाच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजसदरेचा.
स्वातंत्र्य मिळाले तेव्हा राजगड हा भोर संस्थानाच्या ताब्यात होता. गडावरची किल्लेदार, हवालदार, सबनीस, तराळ, हरकाम्या ही सगळी माणसे अजून गडावर तग धरून होती. या सद्रेच्या एका भागात एक गालीचा अंथरलेला असे, त्यावर एक लोट ठेवून तिला टेकून शिवछत्रपतींची प्रतिमा असे. हे सारे गडकरी सकाळ संध्याकाळ ठराविक वेळेस मुजऱ्याला न चुकता सद्रेवर हजर राहत. यातल्या प्रत्येक खांबाला कधी ना कधीतरी शिवछत्रपतींचा स्पर्श झाला होता. त्या तेवढ्या आठवणींवर ते खांब दग धरून होते. स्वातंत्र्य मिळाले, देशाचा चेहरा पूर्वेकडून पश्चिमेकडे वळवला गेला आणि सगळ्या शुभंकर गोष्टींच्या अस्ताला सुरुवात झाली. त्याला ही सदर तरी कशी अपवाद ठरणार. भिंती पडल्या, खांबांनी आपला ठाव सोडला, उरली फक्त तळवट आणि त्या रम्य दिवसांच्या आठवणी. आता ही सुंदर सदर उभी केली गेली आहे. पूर्वीच्या झोकात, पण खरं सांगू, तिथला कुठलाच खांब आता छाती ठोकपणे म्हणू शकणार नाही की होय, माझ्याकडे आहेत त्या शिवस्पर्शाच्या आठवणी. असो, कालाय तस्मैन महा. मंडळी, राजसद्रीच्या या भावस्पर्शी कथनांतर आपण आपली गडफेरी पुन्हा सुरू करूया. आता हे समोर दिसतंय हे पद्मावतीचं देऊळ. पाऊस, वारा यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी उतरत्या छपरांची रचना आहे, त्यामुळे मंदिरात अगदी वाकूनच प्रवेश करायला लागतो. देवळाच्या मागे भोर संस्थानानं बांधलेलं दिवाणघर आहे. सध्या तिथे पुरातत्व खात्याचं कार्यालय आहे. पद्मावतीचं देऊळ आतून बघा कसं दिसतंय. सुबक खांबांनी युक्त असं हे देऊळ आहे आणि देवीचा छोटासा गाभारा आहे. उजवीकडे तुम्हाला देवीची मूर्ती पण छान दिसते. देवीची रोज अध्यायी, रोज विधिवत पूजा होते. सर्वत्र उघड्या असणाऱ्या या गडावर आजमितीस राहण्याजोगं हा एकमेव ठिकाण आहे, त्यामुळे ट्रेकर मंडळींचा मुक्काम ह्या मंदिरातच असतो. अनेकांच्या येथील मुक्कामांच्या रम्य आठवणी निश्चित जाग्या झाल्या असतील. देवळाच्या बाजूला एक विहीर आहे, ज्यामुळे पाण्याचा प्रश्न पण आपला सुटतो मुक्कामाच्या वेळेस. तर देवळाच्या समोर एक दगडी दीपमाळ आहे, जी एका चौथऱ्यावर उभी केली आहे आणि त्याच्या जवळच तोफेचे काही भग्नावशेष पण आपल्याला दिसतात. या देवळाच्या समोरच एक चौथरा आहे, तो सईबाई साहेब महाराजांच्या पत्नी यांच्या संभाव्य समाधीचा आहे असं म्हणतात. 5 सप्टेंबर 1659 या दिवशी त्यांचं निधन राजगडावर झालं. त्यांच्या अंतिम समयी त्यावेळी महाराज प्रतापगडावर होते. अफजलखानाच्या मोहिमेसाठी त्यांचा मुक्काम प्रतापगडावर होता, पण राणीसाहेबांची तब्येत ठीक नव्हती, त्यावेळेस ते राजगडावर परत आले होते. त्यांच्या निधन समयी महाराज राजगडावरच होते. आता हे आहे रामेश्वराचं देऊळ. आज मंडळी, सध्या गडावर पद्मावतीचं देऊळ आणि रामेश्वराचं देऊळ एवढी दोनच ठिकाणं ही व्यवस्थित देवळ स्वरूपात आहेत. बाकी सगळे गडावरची देवस्थानं ही उघड्यावर ऊन, वारा, पाऊस यांचा मारा सहन करत कशीबशी तग धरून आहे. पद्मावती देवळावरून आपण खालच्या टप्प्यात उतरलो की पद्मावती तळ लागतं. गडावर हा सगळ्यात मोठा पाण्याचा साठा आहे. पद्मावती माचीच्या प्रचंड वस्तीला इथूनच पाणी पुरवठा होत असणार. आजही ट्रेकर मंडळी इथलंच पाणी वापरतात. डोंगर उतरणीवर असा हा पद्मावती तलाव बांधलाय. किती सुंदर दृश्य दिसतंय बघा. पावसाळा संपल्यावर डोक्यांची दुलई पंगरलेला राजगडचा आसमंत आपल्याला इथे दिसू शकतो. या तळ्याला पुढच्या बाजूला एक संरक्षक भिंत आहे आणि डोंगर उतरणीवर असल्यामुळे पावसाचं पाणी त्याच्यात ऑटोमॅटिक साठून राहतं. या तळ्याच्या समोरूनच आपल्याला सिंहगड किल्ला पण दिसतो. अर्थात या फोटोमध्ये तो दिसत नाहीये, पण सगळ्या धोक्याचा फोटो आहे. पण हवा स्वच्छ असेल तर इथून सिंहगड किल्ला फार छान दिसतो. या तळ्याच्या दोन्ही बाजूला संरक्षक भिंती बांधल्या आहेत आणि त्याला व्यवस्थित दरवाजे आहेत. त्या दरवाज्यातून उतरल्यानंतरच आपल्याला तळ्यातल्या पाण्यापाशी जाता येत. आता तळ्याच्या पलीकडे जी तटबंदी आहे, त्या तटबंदी ही चोर दिंडी आहे. मगाशी तुम्हाला जसं सांगितलं की गुंजवणे, वाझेघर या गावातून आपण जेव्हा प्रवास मजल दरमजल करून वर येतो तेव्हा या चोर दिंडीतूनच गडावर प्रवेश करतो. हा ट्रेकर मंडळीचा मगाशी सांगितल्याप्रमाणे लाडका मार्ग आहे, वाट व्यवस्थित रुळली आहे. अनेक जण ह्याच मार्गाने किल्ल्यावर प्रवेश करतात. त्याच्या शेवटी आधारासाठी रेलिंग पण तुम्हाला इथे या फोटोत दिसू शकतो. तर सद्रेवरून आपण बाले किल्ल्याकडे जर बघितलं तर हा ढालकाठीचा बुरुज दिसतो. ढालकाठीची जागा म्हणजे जिथे पूर्वी मराठ्यांचा जरीपट्टा मोठ्या डौलाने फडकत असेल ती जागा. सध्या
आपल्या स्वतंत्र भारतात 15 ऑगस्ट 26 जानेवारी अशा दिवशी इथे आपला तिरंगा मोठ्या डौलाने फडकत त्याचाच हा पोकळ. या ढालकाठीजवळ 3 वाटा आहेत. डावीकडची वाट ही सुवळ्या माचीकडे जाते, तर उजवीकडची वाट संजीवनी माचीकडे जाते आणि मधली वाट ही थेट बालेकिल्ल्यावर आपल्याला घेऊन जाते. सुवळ्या माचीकडे जाताना वाटेत हे गुंजवणे दरवाज्यांचं संकुल आहे. मगाशी सांगितलं तसं गुंजवणे गावातून एक वाट गुंजवणे दरवाज्यातून आपण त्या वाटेने आलो की गाडा प्रवेश करतो. खूप अवघड आणि खडतर अशी वाटे. त्या वाटेवरती हे गुंजवणे दरवाजे आहेत. हे एकूण 3 दरवाजे आहेत. त्यातला तिसरा जो दरवाजा आहे तो सध्या नष्ट झाला आहे. ही वाट जी आहे ती घनदाट जंगलातून येते, अवघड आहे तुम्ही. आता हा जो आहे हा त्या वाटेवरून येताना लागणारा पहिला गुंजवणे दरवाजा. या दरवाज्याची बांधणी ही शिवपूर्व काळातली आहे. महाराजांनी ते काही पारापडी केली नाही, तोच वापरला आहे दरवाजा. साधारण 7व्या 8व्या शतकातील याची बांधणी आहे. राष्ट्रकूट किंवा चालुक्य यांच्या काळात हा दरवाजा बांधला गेला असावा. हा आहे हा दुसरा गुंजवणे दरवाजा. त्याच्यावर आपण बघू शकता तो एक माणूस काठीने आपल्याला दर्शवतोय. ते गजशुंड शिल्प म्हणतात त्याला. भक्तींनी दोन्ही बाजूंनी सोंड आपली उंचावली आहे आणि त्यात मध्यभागी मंगल कलश आहे. या दरवाज्याच्या जवळच द्वाररक्षकांसाठी खोल्या आहेत. त्या पहारेकरांच्या देवड्या जशा असतात तसा आहे. याच्यावर तिसरा गुंजवणे दरवाजा लागतो, पण तो सध्या पूर्णपणे भग्नावस्थेत आहे. अशा रीतीने आपली ही पद्मावती माचीची सफर पूर्ण होते. आता आपण जाऊयात सुवेळा माचीच्या सफरीला. मंडळी, आपण आत्ताच पद्मावती माचीचं दर्शन घेतलं आणि पद्मावती माचीवरती आणि त्याच्या परिसरामध्ये कोणत्या कोणत्या वेगवेगळे अवशेष पाहायला मिळतात याचाही आपल्याला थोडीशी माहिती मिळाली. आपल्याला एक नक्की भान ठेवायला लागतं की हे आत्ता आम्ही जशी थोडक्यात माहिती सांगतोय तसं मात्र त्या अवशेषांचं दर्शन घ्यायचं नाही. त्याची संपूर्ण माहिती घ्यायची, ते सर्व निरखायचं आणि ते सगळं पाहता पाहता ते कोणत्या काळात बांधलं गेलं असेल, त्याची बांधणी कशी आहे इत्यादी सुद्धा गोष्टींचा आपण तपास घेतला पाहिजे आणि जाणकारांकडनं त्याची माहिती घेतली पाहिजे. असं सगळं पाहत असताना आपल्याला अजून एक महत्वाची गोष्ट लक्षात येते की अगदी राष्ट्रकूट चालुक्य यांच्यापासूनचं या ठिकाणी या किल्ल्यावरती बांधकाम झालेलं असं दिसतंय आणि मग पुढे निजामशाही आदिलशाही करत शिवकाळामध्ये हा स्थिरस्थावर झाला आणि त्या त्या प्रत्येक राजवटीने इथे या या वेगवेगळ्या प्रकारची बांधकामं तुम्हाला केलेली दिसतात आणि त्या बांधकामं ही पाहत जाणं हे आपल्याला महत्वाचं आहे. आणि ती बांधकामं जरी आपण पाहिली, त्याच्यावरची चिन्ह पाहिली, तरी हा किल्ला वेगवेगळ्या राजवटींकडनं कसा पुढे पुढे सरकत गेला याचं आपल्याला थोडक्यात ज्ञान प्राप्त होतं. तर आता मंडळी आपण पद्मावतीवरनं थोडंसं आता सुवेळ्याकडे निघूया. पद्मावतीकडनं आपण निघालो आणि पुढे उजवीकडे बालेकिल्ला ठेवला आणि त्याच्या कड्याच्या पोटातून आपण पुढे निघालो की अगदी झाडाझुडपांची अशी आपल्याला थोडासा भाग लागतो आणि तो पार केला की आपण सुवेळ्या माचीवरती येतो. प्रथम आपल्या नजरेसमोर ते एक गवताळ उताराची आणि खडकाळ माथ्याची टेकडी. इथे तुम्हाला या स्लाइडमध्ये अगदी उंच असा एक त्रिकोणी आकाराचा डोंगर किंवा अशी छोटीशी टेकडी दिसते, तिला डुबा असं म्हटलं जातं. या डुब्याच्या आसपास थोडी सपाटी आहे आणि त्याच्या तुम्हाला फोटोतूनही लक्षात येईल की डावीकडचा जो तीव्र उतार आहे त्या तीव्र उतारावर घनदाट झाडी सुद्धा आहे. मला बऱ्याच वर्षापूर्वीची आठवण आहे या डुब्याची की आम्ही त्या डुब्यावरती पोचलो होतो आणि अक्षरशः त्या मातीवरती बसून घसरगुंडी करत आम्ही तो संपूर्ण डावीकडचा उतार जो आहे तो उतरलो होतो. अक्षरशः घसरत घसरत आम्हाला बसून बसून उतरावं लागलं, अशी घसरण करायला लागली होती. एक स्लाइड झाली होती आमची असं म्हणायला हरकत नाही. असा हा डुबा आहे. सहसा कोणी या डुब्यावरती जात नाही, परंतु मी तुम्हाला निश्चितपणे सांगेन की पुन्हा तुम्ही जर कधी गेलात राजगडावरती त्या डुब्यावरती जा आणि हा सगळी गंमत पहा, सगळा आसमंत पहा. आता या डुब्याच्या आसपास मी मगाशी म्हटल्याप्रमाणे थोडीशी सपाटी आहे. डुबा ओलांडल्यानंतर आपल्याला काही शिवकालीन घराची ज्योती दिसतात. ज्योती म्हणजे प्लिंथ किंवा आपण ज्याला घराचे अवशेष म्हणून. आता अर्थातच हे सगळे ध्वस्तावशेष आहेत आणि या आपण हे सगळं पाहताना आपल्याला एक महत्वाची गोष्ट लक्षात येते की या प्रत्येक घराजवळ स्वतंत्रपणे पाण्याची व्यवस्था केलेली आहे. ही घरं कोणाची आहेत, तर ही घरं असं आपल्याकडे सांगितलं जातं की तानाजी मालुसरे, येसाजी कंक आणि शिळीमकर या शिवकालीन सरदारांची आणि शिवाजी महाराजांच्या सवंगड्यांची आहेत असं आपल्याला इतिहासामध्ये थोडीशी माहिती मिळते. आता ही घरं पाहिली की आपण पुढे जायचं आणि मग सुवेळा माचीचा चिंचवा टप्पा सुरू होतो. अर्थातच या स्लाइड मधनं ते भव्य दिव्य असं तुम्हाला दर्शन या सुवेळ्या माचीचं होतंय आणि ही जवळजवळ 2 किलोमीटर लांब आहे. आपण इथून पाहिला ना तुमच्या लक्षात येईल की एखादी नागिन असते ती सळसळत आपल्या समोर निघून जाते, तशी सळसळणारी नागिनच जणू काही या ठिकाणी अवतरली आहे अशा प्रकारची सुवेळा माची आपल्याला या स्लाइड मध्ये दिसते. 2 किलोमीटर लांबीची दुहेरी तटबंदी असलेली
वक्र रेखांकित ज्याला म्हणता येईल अशा प्रकारची सुव्यामाची अत्यंत अद्भुत अशा प्रकारचे बांधकाम आहे. दोन्ही बाजूनी तटाबुर्जानी अशा प्रकार ही दोन टप्प्यात उतरत जाणारी माची आहे. नुसती एक लांब लचक नुसती भिंत उभारलेली नाही आहे तर त्याला मध्ये मध्ये संरक्षणासाठी बुरुजही काढलेले दिसतात. आता या प्रत्येक टप्प्याच्या शेवटी एक चिलखती बांधणीचा भक्कम असा बुरुज बांधलेला आहे. आता तुम्हाला इथे जो पुढच्या स्लाइडमध्ये जो दिसणार आहे तो या पहिल्या टप्प्याच्या शेवटी असलेला आणि अत्यंत ज्याला महत्वपूर्ण म्हणता येईल भक्कम बांधणीचा असा हा आपल्याला इथे झुंजार बुरुज दिसतोय. आता हा जो झुंजार बुरुज आहे याला वरती चढण्याकरता उंच उंच आणि रुंद रुंद पायऱ्या आहेत हे सुद्धा तुम्हाला या स्लाइड मधनं लक्षात येईल. याच्यामध्ये गंमत अशी की खालच्या बाजूला जे बांधकाम दिसतं या झुंजार बुरुजाचं ते पूर्वीचं बांधकाम आहे. जे थोडीशी त्याची पडझड झालेली ते बांधकाम दिसतंय आणि काही वर्षांपूर्वी पुरातत्व खात्याने याचं पुनर्निर्माण केलंय किंवा त्याची पुनर्बांधणी केलंय. ते वरच्या चित्रामध्ये तुम्हाला तो पुन्हा बांधून काढल्यानंतर त्याला जे नवं स्वरूप प्राप्त झालंय ते दिसतं. या झुंजार बुरुजाच्या टोकावरती आपण जो उभं राहिलो आणि जर मागे पाहिलं तर दोन्ही बाजूकडनं आपल्याला ही सुवेळामाची आहे ती आपल्याला दिसते आणि ते दृश्य इतकं भव्य आहे की ते संपूर्ण राजगड जो बालेकिल्ला आणि त्याचा जो सगळा जो दृश्य दिसतं ते आपल्या नजरेत सामावत नाही. आता आपण पुढच्या स्लाइडकडे वळूया. इकडनं आपण निघालो या झुंजार बुरुजावरनं उतरलो आणि पुढच्या टप्प्यात जायला लागलो की उजव्या बाजूला तटामध्ये ही कोनाड्यामध्ये गणेश मूर्ती आपल्याला दिसते. आणि मी मगाशी सुरुवातीलाच सांगितलं की या सुवेळ्या माचीचं नामकरण कसं झालं तर जो मुहूर्ताचा चिरा बसवला महाराजांनी जो मुहूर्त काढला होता आणि त्याला अनुसरून त्यावेळेला जे बांधकाम सुरुवात झाली त्यावेळेला गणेशाची स्थापना महाराजांनी केली. कदाचित हाच तो श्री गणेश असण्याची शक्यता आहे आणि बांधकामाला सुरुवात करताना श्री गणेशाची शिवाजी महाराजांनी या ठिकाणी स्थापना केली. आता इथून उतरत असताना पुढच्या टप्प्यात दोन्ही बाजूला चोर दिंड्या आहेत आणि ह्या चोर दिंड्या पार केल्या आणि पुढच्या टप्प्याला आलो की आपण ह्या नेढ्यात येतो. आता हे जे भव्य दिव्य आता तुम्हाला जे दिसतंय ज्याला आपण म्हणू एक छोटस डोंगरामध्ये आरपार झालेलं एक भुयार दिसतंय किंवा ज्याला आपण होल म्हणू ते दिसतंय त्याला नेढं असं म्हटलं जातं. आता हे जे नेढं आहे हे राजगडाचं अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रकारचं ही वास्तू आहे असं आपण किंवा एक ज्याला नैसर्गिक म्हणू अशा प्रकारचे आरपार भोक आहे त्याला नेढं असं म्हणतात. मी सांगितलं जसं सुईला नेढं असतं ज्याच्यातून आपण डोरा होतो तसं आरपार हे भोक आहे. आता या नेढ्यामध्ये आपण जाऊन बसणं तिथे तिथला भन्नाट वारा अंगावर घेणं आणि सगळं आसमंत निरखणं ही एक अत्यंत स्वर्गीय ज्याला म्हणता येईल अशी अनुभूती आहे. आणि अनेक सर्वजी ट्रेकर मंडळी या गडावरती येतात राजगडावरती त्यांचं जे सगळ्यात मोठं आकर्षण असतं ते या नेढ्यात जाऊन बसणं. थोडंसं आपल्याला कसरत करत या नेढ्यात चढावं लागतं परंतु तिथे गेल्यानंतर जे आपल्याला जे सुख मिळतं किंवा आपल्याला जो आसमंत दिसतो त्याच्यासारखं दुसरं सुख नाही मंडळी. आता या नेढ्याच्या जागी आता ही सगळी मंडळी बसलेत खरी पण या नेढ्याच्या जागी एक पूर्वी गोनीदांच्या काळामध्ये त्यांनी एक किस्सा अनुभवलेला आहे आणि तो किस्सा काय होता ही जाणून घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि त्या किस्स्यामध्ये किंवा त्या प्रसंगात काय झालं गोनीदांडेकरांना हे आपण आता जाणून घेऊया आणि तो पुढचा किस्सा तुम्हाला जान्हवी सांगते. सुवेळा पाहून आम्ही चौघे परतीच्या वाटेवर असलेलं नेढं पाहण्यासाठी निघालो. त्या नेढ्यात बसून एक एक गमती मी त्यांना सांगू लागलो आणि अकस्मात एक घुमारा ऐकू आला. चमकलो, दोन तीन विमानं खूप गतीनं झेपावेत तसा तो घुमारा ऐकू आला. आवाज कसला अप्पा? मला मात्र ते काय हे कळलं होतं. कुठून खाली पडण्याची गरज होती. त्यात सुद्धा किती यशस्वी झालो असतो कोण जाणे. आग्या माशी ही एवढी थोरली अर्धपोट लांब असते. बहुधा पुण्या कड्याच्या पोटाशी या माशांनी आपलं पोळं बांधलेलं असतं. मध काढे त्यातून घागर घागर मध गोळा करतात. अतिशय चिडून जेव्हा आग्या माशी आपली विषारी सोंड माणसात खुपसते त्यावेळी विंचू चावावा अशी वेदना होते. ह्या माशा चवटाल्या की तास तास पिच्छा सोडत नाही. मी म्हणालो, गडे हो, पुतळ्यासारखे बसून राहा. हलू नका की डुलू नका, तर क्षेम आहे. हल्लात की मेलात. पण ऐकण्याच्या मनस्थितीत ती तिघही नव्हती. तत्क्षणी त्या अगणित माशा आम्हावर चवताळलेल्या वाघिणीसारख्या तुटून पडल्या. शिंत्रेचा काका आणि तिची मैत्रीण उठून धाड धाड पायऱ्या उतरून गेली आणि पळत चुकली. शिंत्रे मात्र गर्भगळीतून बसून राहिली. त्या सगळ्या माशा आम्हाला अंगभर डसू लागल्या. माझ्या अंगात केवळ अंगी होती. ती काढली आणि तिला म्हणालो, यानं तू तोंड झाकून घे, म्हणजे तोंड तरी वाचेल. अंगभर कपडे असल्यामुळं आता तिचे फक्त हातच मोठे राहिले. मी माझी तर पाठ, पोट, छाती, गळा, मान, नाक, कपाळ, हात सगळंच माशांना मोकळं सापडलं होतं. अति तीव्र वेदना.
एक एक नांगी शरीरात शिरायची तर जणू आगीचं इंजेक्शन कोणी दिलंय असाच भास व्हायचा. 10 ते 20 माशा चावेपर्यंत मरणप्राय वेदना झाल्या जणू जळत्या चितेत उभा आहे असं वाटू लागलं. त्यामुळे मग माशा डसत असल्याचं पुढे कळेन असंच झालं. खाली कोसळणार असं वाटू लागलं. शिंत्रे तर रडतच होती. शेवटी म्हणालो, बाळा आता मला अगदीच सहन होत नाही, इथून हल्लं पाहिजे. मी हाती काठी धरून पुढे होतो. दुसरं टोक तू हातात धर आणि माझ्या मागून ये. असं सगळं लटांबर सांभाळत मग आम्ही झुंजार बुरुजाखाली दिल्ली ओलांडून पलीकडे चढलो आणि पुढे उंच गवत दिसलं. त्यात आम्ही पालखे झोपलो. जवळजवळ अर्धा तास माशा आमच्यावर घोंगावत राहिल्या आणि मग मात्र एक क्षण असा आला की त्या नाहीशास झाल्या. त्यानंतर कसा बसा हेलपाटर पद्मावतीकडे चाललो. डोळ्यांवाटे अस्व झरू लागली. कसे कोण जाणे, एरवी काही माझ्या मुखी इंग्रजी वाक्य सहसा उभं राहत नाही, पण त्या क्षणी शब्द फुटले, ओ माय राजगड, येट आय लव्ह यू. मंडळी, गोनीदांचं ते लालित्यपूर्ण लेखन आणि जान्हवीने अत्यंत भावपूर्ण ज्याला म्हणता येईल असं केलेलं त्या छोट्याशा उताऱ्याचं वाचन, ओ माय राजगड येट आय लव्ह दी, खरोखरच सगळा तो प्रसंग गोनीदांनी जो अनुभवला तो डोळ्यासमोर उभा राहिला. हा प्रसंग आत्ता ह्या कार्यक्रमात मुद्दा म्हणून घेण्याचं कारण असं आहे मंडळी की गोनी दांडेकरांना हा जो अनुभव आलाय हा आपण सगळ्यांनी मुद्दाम लक्षात घेण्यासारखा आहे. काय होतं गंमत की आपण सर्व तरुण मंडळी गडावरती जातो, मोठा ग्रुप घेऊन जातो, आपल्याला उत्साह असतो, आपल्या उरामध्ये शिवभक्ती दाटलेली असते, पण त्या सगळ्या उत्साहाच्या भरात आपण त्या नेड्यात जातो आणि तिकडे दंगामस्ती करायला लागतो आणि इथे नेमकं हेच आपलं चुकतं. आणि मग कदाचित असं काही झालं तर तुम्हाला गोनी दांडेकरांवरती जो प्रसंग आला तसा प्रसंग तुमच्यावरती येण्याची शक्यता आहे आणि कदाचित त्यावेळेला तुम्हाला इजा होईल, अपघात होईल किंवा तुमचा त्याच्यातनं प्राणही जाऊ शकतो. तेव्हा मंडळी, आपण राजगडावरती गेलात तर या ठिकाणी मात्र आपण सगळ्यांनी ही काळजी घेतली पाहिजे आणि म्हणून हा तुम्हाला आत्ता आम्ही हा मुद्दा म्हणून हा प्रसंग तुमच्या पुढे सादर केला. आता हे नेढ पाहिल्यानंतर तिथं सगळा आसमंत निरखल्यानंतर आपण पुढे सुवळ्याच्या टोकापर्यंत जाता येतं आपल्याला. असा हा सगळे आपली मार्गक्रमण चालले आणि ज्याला व्हर्च्युअल टूर म्हणू तसं आम्ही आमच्या ह्या निवेदनातून उताऱ्यातनं तुमच्या पुढे सगळा आमच्या कुवतीप्रमाणे सगळा राजगड उभा करण्याचा प्रयत्न करतोय मंडळी. आता इथे सुद्धा पुढे जर टोकापर्यंत आपण गेलो तर तटात तिथे भक्कम बुरुज आहे शेवटच्या ठिकाणी, जो मगाशी आपण पाहिला की त्याच्या खालनं राजगडाला मोर्चे लावले होते औरंगजेबाने आणि तिकडनं तोफा डागल्या होत्या, त्याच्या खुणा तुम्हाला त्या बुरुजाच्या बाजूला पाहायला मिळतात. आता ह्या तटामध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये शौचकूप दिसतात. राजगडाचं किंवा शिवनिर्मित किल्ल्यांचं हे महत्वाचं असं एक वैशिष्ट्य आहे की आपल्याला किल्ल्यामध्ये अशा प्रकारचे शौचकूप पाहायला मिळतात. त्यातलं कारण तुमच्या लक्षात आलं असेल मंडळी की इथे इथे असलेल्या पहारेकऱ्यांना तिथे अशा प्रकारचं नैसर्गिक क्रियाकर्म करण्याकरता दुसरीकडे कुठे लांब जायला लागू नये आणि ती सोय त्यांना तिथेच उपलब्ध व्हावी म्हणून हे तटातच अशा प्रकारे खोदलेले शौचकूप तुम्हाला इथे पाहायला मिळतात. काय त्या राजाची दृष्टी आहे, काय त्याचा विचार आहे, आपण केवळ फक्त कल्पनाच करू शकतो. आता या ठिकाणी शेवटच्या बुरुजावर आपण जर गेलो आणि तिथे उभं राहिलो तर सकाळच्या वेळेला अर्थातच तो पूर्व दिशेला असल्यामुळे त्या बुरुजावरनं सूर्योदय पाहणे हे अत्यंत मनोहरी अशा प्रकारचं दृश्य आहे. आता हा आपल्याला सुवेळा माझीचा शेवटचा टप्पा पार केला, तिकडचे सगळे अवशेष पाहिले की आपण पुन्हा माघारी वळायचं आणि डुब्याच्या दिशेने लागायचं. आता डुबा उजवीकडे ठेवायचा आणि डाव्या हाताला आपण थोडस गचपणात शिरायचं. मंडळी, हा जो आता मी तुम्हाला जो भाग दाखवणार आहे हा साधारणपणे आपण म्हणायला हरकत नाही की राजगडाचा दक्षिण पश्चिम ह्या दिशेमधला भाग आहे आणि सहसा गड पाहायला येणारे लोक जे आहेत ते इकडे सहसा कोणी येत नाहीत म्हणून त्यांच्याकरता हा सगळा भाग आम्ही दाखवतोय आणि तुम्हाला इथे किती प्रकारचं दुर्ग वैभव इथे आपल्याला राजगडाचं पाहायला मिळतं याची कल्पना आहे. आता इथे तुम्हाला रामेश्वर समूह म्हणून दिसतोय, त्या रामेश्वर मंदिर समूहाचे काही अवशेष पाहायला मिळतात. अर्थातच हे सगळे ध्वस्त अवशेष त्या ठिकाणी आहेत. येथे काही येथे शिवलिंग आहे, भग्न नंदी आहे, स्त्री मूर्ती सुद्धा आपल्याला पाहायला मिळते आणि तिथे एका शिलाखंडावरती गणपती सुद्धा कोरलेला आहे. जवळच या मंदिर समूहाच्या जवळच पाण्याची 3-4 खोदीव टाकी सुद्धा आहेत.
बऱ्याच मंडळींना ह्या सगळ्या गोष्टी माहिती नसतात आणि म्हणूनच मुद्दामून हे तुम्हाला इथे दृश्य किंवा या स्लाइड तुम्हाला इथे दाखवले. आपण पुढच्या स्लाईडकडे जाऊया. आता इथून आपण संजीवनी माचीच्या दिशेने पुढे मार्गक्रमण सुरू करतो आणि मग आपल्याला हा भगीरथी समूह येतो. या ठिकाणी भगीरथी, मल्लिकार्जुन, गणपती आणि हनुमानाच्या मूर्ती पाहायला मिळतात. जवळच एक सुंदर दीपमाळ सुद्धा पाहायला मिळते. आता पुढच्या स्लाईडमध्ये आपण काय दिसतं बघूया. या मंदिर समूहाच्या दक्षिणेला काळेश्वरी दिंडी आहे आणि हा सुद्धा अत्यंत अपरिचित असा राजगडाचा भाग आहे. काळेश्वरी दिंडी, जर तुम्ही गोंदे दांडेकरांचं पुस्तक दुर्गभ्रमण गाथा वाचलं किंवा पंडित महादेव शास्त्री जोशींचं महाराष्ट्राची दारातीर्थ हे पुस्तक वाचलं तर तुम्हाला या पुस्तकामध्ये राजगडाच्या वर्णनामध्ये ह्या काळेश्वरी दिंडीचा उल्लेख सापडेल. इथे तुम्हाला काळेश्वरी दिंडी दिसते. काळेश्वरीचं देवीचं स्थानही आहे आणि काळेश्वरी सगळ्यात वरचा जो आहे तो सगळ्यात मोठा आणि महत्वाचा असा काळेश्वरी बुरुज दिसतोय. इथून खाली तुम्हाला उतरायला वाटे आणि त्या वाटेने जर उतरलं तर मळे किंवा भुतोंडे गावात तुम्हाला जाता येतं. राजगडाचा मी म्हटल्याप्रमाणे हा सगळा दुर्लक्षित भाग आहे, अपरिचित भाग आहे आणि मी तुम्हाला मुद्दामून विनवणी करेन की जेव्हा जेव्हा पुढे केव्हा तुम्ही राजगडावरती याल तर वेळात वेळ काढून हा दक्षिणेकडचा जो भाग आहे राजगडाचा, विशेष करून काळेश्वरी दिंडीचा भाग, तो तुम्ही पाहायला विसरू नका. अत्यंत सुंदर अशा प्रकारचे अवशेष तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. आता पुढच्या स्लाईडकडे जाऊया. काळेश्वरीच्या इथून मग तुम्हाला पाठीमागे वळून पाहिल्यानंतर ही सुवेळा माची दिसते, विहंगम दृश्य दिसतंय. साधारणपणे मार्च एप्रिल मध्ये हे सगळं आहे दृश्य दिसतंय. गवत वाळलेलं आहे, वणवा लागलेला असो आणि त्यामुळे सगळा उघडा बोडका डोंगर होतो, परंतु तरी सुद्धा त्या बांधकामाचं रांगडेपण, ज्याला म्हणतो आपण सह्याद्रीचं जे रांगडेपण आहे ते तुम्हाला इथे दिसतंय. आणि अत्यंत काळा खडक जो आहे, कठीण खडक, त्याचा वापर करून केलेलं हे सुंदर बांधकाम तुम्हाला दोन टप्प्यात उतरणारी अशी सुवेळा माची दिसते. आपण पुढे जाऊया, आपण पुढच्या स्लाईडकडे जाऊया. आता इथून आपण पुढे निघायचं काळेश्वरीच्या दिंडीच्या इथून आणि मग सगळा झाडी भरला, सगळा आपल्याला माथा आपल्याला तो गडाचा तिथे लागतो, सगळी झाडी भरली वाट आहे आणि संजीवनी माचीकडे डुबा उजवीकडे ठेवून आपण हळूहळू मार्गक्रमण करायला सुरुवात करायची. एक गोष्ट लक्षात ठेवायची मंडळी, या ठिकाणी मात्र वाट मळलेली नाही, कारण इथे कोणी येतच नाही, त्यामुळे तुम्हाला वाट काढत काढत जायला लागते. घनदाट जंगल आहे आणि घसारा आहे, त्यामुळे फार जपून जपून आपल्याला जायला लागतं. पण इथून जे दृश्य दिसतं बालेकिल्ल्याचं ते मात्र अफाटे, अप्रतिम आहे, अवर्णनीय आहे. इथे तुम्हाला सगळा बालेकिल्ल्याचा तो प्रचंड असा जो खडक आहे तो इथे दिसतोय. गडाचा सगळ्यात उंच, ज्याला म्हणता येईल असा गडाचा सर्वोच्च भाग आणि डावीकडे सळसळत जाणारी ती नागिण जणू ती संजीवनी माची, दुहेरी वक्र रेखांकित, ज्याला म्हणता येईल अशी दुहेरी बांधणीची संजीवनी माची. अर्थातच मी तुम्हाला जे सांगतोय त्याबद्दल तुम्हाला उत्सुकता निर्माण झाली असेल. आता ही संजीवनी माची नक्की काय आहे, त्याच्यावरती काय काय आहेत अवशेष, त्याचं वैशिष्ट्य काय आहे, ते आपण आता अमोलकडनं ऐकूया. मंडळी, संजीवनी माची हा शिवनिर्मित दुर्ग बांधणीचा परमोच्च आविष्कार असं नक्की म्हणतंय. ती माची जवळजवळ 3-3.5 किलोमीटर लांब आहे. 3-3.5 किलोमीटर ना, 3-3.5 किलोमीटर अशी लांब आणि 3 टप्प्यात उतरत जाते. माची अरुंद आणि नागिणीसारखी सळसळत जातेच. त्याच्या दोन्ही बाजूला भक्कम तटबंदी आणि जागोजागी बुरुज बांधलेले आहेत. शेवटच्या टप्प्यात तर 12 बुरुज बांधलेले आहेत. त्यातील काही बुरुजांना बाहेरील बाजूस थोड्या कमी उंचीच्या चिलखती बांधणीचं संरक्षण दिलेलं आहे. या माचीच्या शेवटच्या टप्प्यातून हा काढलेला फोटो आहे. किती सुंदर फोटो आहे बघा. तिसऱ्या टप्प्यात आपण आलो आणि मागे वळून पाहिलं की उत्तुंग बालेकिल्ला नजरेत सामावत नाही असाच वाटतो. आणि या माचीचे 2 उतरणारे टप्पे पण आपल्याला व्यवस्थित दिसून येतात. चिलखती तटबंदी हे संजीवनी माचीचं खास असं आकर्षण. इथे डावीकडे तुम्हाला स्केच दिसतंय, त्या स्केचवरून कल्पना येईल की चिलखती तटबंदी कशी असते. बाहेरच्या तटबंदीला समांतर अशी आत एक संरक्षक भिंत बांधलेली असते. या दोन्हीच्या मध्ये बारीक वाट असते, तिला नाळ असं म्हणतात. ही नाळ अंदाजे 2-3 फूट रुंद आहे आणि या नाळेची खोली 20-25 फूट आहे. ठिकठिकाणी या नाळेत उतरण्यासाठी तिरके जिने आहेत. आता तुम्ही युद्ध प्रसंग डोळ्यासमोर आणला आणि बघितलं तर बाहेरची जर तटबंदी ढासळली किंवा त्याला भगदाड पाडलं तर आतली जी तटबंदी आहे ती परत संरक्षण भिंत म्हणून काम करू शकते. एक डबल लेअर फोर्टिफिकेशन अशा प्रकारचा हा अनोखा प्रयोग शिवाजी महाराजांनी केलाय. आता इथे तुम्हाला चिलखती बांधणी कशी आहे या फोटोतून त्याची कल्पना येईल. संजीवनी माचीचं हे शेवटचं टोक, संजीवनी माची जसं सांगितलं तसं गडाचं पश्चिम दिशेला जी डोंगर धार जाते त्याच्यावर बांधलेली आहे.
आणि इथे शेवटी एक मोठा प्रचंड गोलाकार असा बुरुज आहे. या बुरुजावरून संध्याकाळी सूर्यास्ताचं दृश्य फार विहंगम दिसत. आपल्यापैकी बऱ्याच मंडळींनी इथनं सूर्यास्त अनुभवला असेल, त्याच्या आठवणी आता ताज्या झाल्या असतील. ह्या डोंगरधारे, या बुरुजाच्या खालची जी डोंगरधारे, ती डोंगरधार हे तोरणा या किल्ल्याला, त्याच्या भुजल्या मातीला जाऊन भेटते. आणि हीच ती राजगड ते तोरणा किंवा तोरणा ते राजगड अशी ट्रेकिंगची रूट आहे. या राजगडचा जो प्रत्येक ट्रेकर जातो त्याच्याकडे जे वेगवेगळे फोटो असतात त्याच्यात हा फोटो हा असतोच असतो. याच्याशिवाय राजगडचा फोटो कलेक्शन अपूर्ण आहे असंच आपल्याला म्हणायला लागतं. तर संजीवनी माचीच्या दुसऱ्या टप्प्यात आपण आलो तर तिथे अळू दरवाजा दिसतो. अळू दरवाजे हे दोन दरवाज्यांचं संकुल आहे परत. आणि तोरण्याला आपल्याला तोरणा किल्ल्याला जर जायचं असेल तर हे अळू दरवाज्यातूनच बाहेर पडावं लागतं. आणि इथून एक खाली वाट भुतोंडे या गावात जाते आणि दुसरी वाट ही थेट तोरणा किल्ल्यावर जाते. राजगड किल्ल्याच्या इतर दरवाज्यांच्या मागणी हा तसा उंचनी कमी आहे पण व्यवस्थित आहे दरवाजा. या दरवाज्याच्या जवळ एक शिल्प आहे. इथे उजवीकडे वरच्या बाजूला तुम्हाला त्या शिल्पाचा फोटो दिसतो. दोन वाघांनी मिळून एका हरणाची शिकार केली आहे. हरिण जमिनीवर मृतावस्थेत पडलंय पण त्याच्यावर दोन्ही वाघांनी आपला पाय ठेवून आपला दावा सांगितलाय, आपला क्लेम लावलाय असं ते दृश्य आहे. अळू दरवाज्यातून बाहेर पडलं की बालेकिल्ला एका वेगळ्या अँगलनी तुम्हाला इथून बघू शकतो आणि त्याच्या शेजारी सुवेळा माची पण दिसू शकते. संजीवनी माची ही पूर्णपणे निमुळती आणि अशा ठिकाणी बांधली आहे आणि त्याच्यावर ठिकठिकाणी प्रचंड पाण्याची साठी आहेत. पाण्याची टाकी इतकी प्रचंड आहेत की मोजता मोजवत नाही असे आहेत. आणि त्याच्याच बरोबर उद्ध्वस्त घरांची ज्योती म्हणजे जे प्लिंथ आहेत ते पण आहेत. अशा प्रकारे संजीवनी माचीच्या पहारेकऱ्यांसाठी पाण्याची पूर्ण व्यवस्थित सोय इथेच केलेली आहे. आता ही संजीवनी माची पूर्ण झाली तर आपल्या तिन्ही माच्या झाल्या. आता राहिला तो सगळ्या ट्रेकर मंडळींचा आवडता राजगडचा बालेकिल्ला, तो कसा आहे तो आता आपण जाणून घेऊया. पराग करून मंडळी, राजगडचा बालेकिल्ला आणि संजीवनी माची राजगडचं खरं राजवैभव आहे असं म्हटलं तरी चालेल. दुहेरी वक्र रेषांकित धावणाऱ्या संजीवनीत राजगडचं सौंदर्य आहे सामावलेलं आहे तर बालेकिल्ल्याचं सामर्थ्य त्याच्या दुर्गमतेत आहे. आता इथे तुम्ही चित्र बघताय त्याच्यावरनं राजगडचा बालेकिल्ला किती दुर्गम आहे याची तुम्हाला कल्पना येईल. खरं म्हणजे राजगडचा बालेकिल्ला हा सर्व ट्रेकर मंडळींच्या मर्मबंधातील ठेव आहे. त्यापरीस दुसरं जगात काहीही नाही अशी त्यांची नेहमी धारणा असते. अवघड बुलुंद बेलाग अशा कातळ कड्यांच्या विळख्यातील बारीक पाऊल वाटेवरून बालेकिल्ला सर करणं म्हणजे याच्यासारखी दुसरी अनुभूती नाही. बालेकिल्ल्यावर जायचं असेल आपल्याला तर पहिल्यांदा पद्मावती माचीवरील सदरेवरून ढालकाठीच्या जागेवरून आपल्याला पुढे निघायला लागतं आणि मग मधल्या वाटेने बालेकिल्ल्यावर आपल्याला जाता येतं. या वाटेवरती उजव्या हाताला संपूर्ण कातळ कडा येतो. तो चढून जाण्यासाठी जागोजागी खोबण्या केलेल्या आहेत आणि मग त्यांचा आधार घेत हळूहळू आपल्याला चढायला लागतं आणि त्या ठिकाणी नराचा वानर होतो. इथे आधारासाठी खरं म्हणजे आता लोखंडी गज आहेत पण ते मानसिक आधारासाठी आहेत हे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. गंमत अशी आहे की बालेकिल्ल्याच्या माथी चढायचं असेल तर त्या माथ्यावरती चढण्यासाठी ही वाट जी आत्ता मी दाखवली तुम्हाला सांगितली ती अतिशय दुर्गम आहे आणि हाच एकमेव असा जुना प्रवेश मार्ग आहे. ही वाट मंडळी शिवकाळापासून वहिवाटीत आहे. तुम्ही फक्त कल्पना करा की याच वाटेवरनं जिजाऊ आऊ साहेब आणि स्वतः छत्रपती शिवाजी महाराज किती वेळा त्यांनी वर खाली केलं असेल. तुम्ही नुसती कल्पना करा किंवा डोळ्यासमोर तुम्ही चित्र आणा की आपण ज्या खोबण्यांचा आधार घेऊन ही वाट वर चढून बालेकिल्ल्यावरती जाणार आहोत त्या प्रत्येक पायरीला त्या प्रत्येक खोबणीला जिजाऊ साहेब आणि या श्रीमंत योग्याचा हस्तस्पर्श झालेला आहे. काय कल्पना आहे बघा. नुसती कल्पना जरी आपण मनात आणली तरी आपली संपूर्ण काया म्हणून आपल्या शरीरावरती रोमांच उभे राहतात. तर अशा प्रकारे असा थोडासा आपण शिवकाळात जायचा विचार केला आणि हळूहळू पुढे पायऱ्या चढून समोर बालेकिल्ल्याचा आपल्याला हा प्रशस्त असा दरवाजा समोर येतो. त्याच्या तुम्हाला या ठिकाणी त्याची बांधणी किती अशी सुंदर पद्धतीने केलेली आहे, किती भक्कम केलेली आहे याचं आपल्याला इथे दर्शन घडतंय. या दोन्ही हा जो महादरवाजा आहे बालेकिल्ल्याचा त्याचे दोन्ही चिलखती बुरुज आहे अत्यंत सुंदर आहेत. आणि असं म्हटलं जातं की याच्या दोन्ही बाजूचे भक्कम बुरुज आहेत
त्याच्यावरती कमळ कोरलेली आहेत, तुम्हाला इथे स्लाइड मध्ये सुद्धा ते दिसतील. या बुरुजांपैकी एका कोनाड्यामध्ये अफजल खानाचं मुणकं शिवाजी महाराजांनी पुरलंय अशी आपल्याकडे एक प्रथा किंवा अशा अशा पद्धतीचा एक आपल्याकडे प्रवाद आहे. आपण पुढच्या स्लाईडकडे जाऊया. आता या महादरात उभं राहिलं आणि थोडस मागे वळून पाहिलं आणि आपण पूर्वेकडे लक्ष टाकलं, सुवेळा माची आपल्याला संपूर्ण दिसते आणि ह्या त्या गवाक्षामधनं सुवेळा माचीचा सुंदर काढलेला फोटो दिसतोय. मी इथे सुवेळा दिसतोय, तो झुंजार बुरुज दिसतोय, त्या आपल्याला डुबा सुद्धा दिसतोय, त्याचे चिलखती बुरुज आपल्याला दिसत आहेत. आणि त्याच्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्यात पाठीमागे भाटघरचा तो धरणाचा जलाशय आपल्याला इथून दिसतोय. असं हे सुंदर विहंगम ज्याला म्हणता येईल असं दृश्य आपल्याला इथून पाहायला मिळतं. आपण पुढे जाऊया. आता हळूहळू आपण त्या पायऱ्या चढून आलो, दरवाजा पार केला आणि तो पायऱ्या चढून आल्यावरती डाव्या हाताला आपल्याला हे जननी देवीचं छोटेस देऊळ दिसतं. तिथून पुढे चढून आल्यावर पुढच्या स्लाइड मध्ये आपण बघूया सगळ्यात महत्वाचं ज्याला म्हणता येईल राजगडावरचं ते अर्धगोलाकार ज्याला चंद्र तळ असं म्हटलं जातं. पुढची स्लाइड दाखवा प्लीज. आपल्याला हे चंद्र तळ इथे पाहायला मिळतं आणि या चंद्रतळाचं हे जे आहे ते अत्यंत महत्वपूर्ण आहे आणि गडावरच्या किंवा बालेकिल्ल्याच्या संपूर्ण भागाला पाणी पुरवठा करणारा किंवा जलसंचय ज्याला म्हणता येईल अशा प्रकारचं हे तळ आहे. आणि या ठिकाणी सगळ्यात ज्याला म्हणता येईल सगळ्यात महत्वपूर्ण बालेकिल्ल्यावरचा महत्वाचा पाण्याचा साठा या ठिकाणी आहे. आपण पुढच्या स्लाइडकडे जाऊया. या पुढच्या स्लाइडमध्ये आपल्याला या तळ्याच्या मागे हे ब्रह्मर्षींचं मंदिर दिसतंय, ज्याचा सुरुवातीलाच आपण उल्लेख केला की या ठिकाणी तपश्चर्या कदाचित ब्रह्मऋषींनी केली आणि मग त्याच्यावरून ब्रह्मदेव भीरमदेव असं त्याचं अपभ्रंश होत मृंबदेव असं या किल्ल्याचं पहिलं जे नाव आहे ते झालं. आता हे ब्रह्मर्षीचं मंदिर आहे, याच्यामध्ये शिवलिंगासारखी रचना आहे, त्याला आत्मलिंग असं म्हटलं जातं. जवळच एक पाण्याचं टाकं आहे, विहीर आहे आणि कातळात खोदलेल्या काही गुहा सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. आता थोडस इथून आपण वरच्या टप्प्यात आलो की सगळ्यात उंच ज्याला म्हणता येईल असा राजगडाचा सर्वात उंच बालाई किल्ला, गडाचा सर्वात उंच भाग त्या बालेकिल्ल्यामध्ये, या बालेकिल्ल्याच्या भागामध्ये तुम्हाला इथे जे अवशेष दिसत आहेत ते आपल्या महाराजांची सदर, त्यानंतर त्यांचा राहता वाडा असे भरपूर आपल्याला इथे आपल्याला अवशेष पाहायला मिळतात. काही घरांची ज्योती सुद्धा दिसतात. गंमत अशी आहे की आपल्या या लाडक्या राजाचं नाव लौकिक कीर्तीला आणि त्याची जी कीर्ती आहे त्याला साजेस असं हे ठिकाण आहे आणि तशा त्याला साजेशी अशी बांधकामं शिवकाळात झालेली आहे. आज आपण फक्त त्याचा विचारच करू शकतो. इतक्या अवघड आणि अत्युच्च जागी शिवाजी महाराजांनी कसा काय वाडा बांधला असेल अशी सहज आपल्या मनात कल्पना येते आणि आपलं मन हे उचंबळून जातं. या आता जो तुम्ही चौथरा पाहिला त्या चौथऱ्यावरती महाराजांचा निवास होता. कित्येक वर्ष म्हणजे जवळजवळ 25 वर्ष त्या ठिकाणी महाराज राहिलेले आहेत आणि तिथली जी माती आहे त्या मातीमध्ये शिवाजी महाराजांची पावलं उमटलेली आहेत. तिथल्या हवेमध्ये शिवाजी महाराजांचे श्वास मिसळलेले आहेत. काय भन्नाट कल्पना आहे पहा. आणि हे नुसते आपण कल्पना केली तरी आपलं मन मागे शिवकळात जातं. मला या स्लाईडमध्ये दिसतंय की भरपूर पाण्याची टाकी आहेत बालेकिल्ल्यावरती आणि अनेक इमारतींचे अवशेष आजूबाजूला तुम्हाला पाहायला मिळतात. संपूर्ण बालेकिल्ल्याचं जर आपण वर्ण पाहिलं अवकाशातून पाहिलं तर त्याचा आकार त्रिकोणी आहे आणि अर्थातच तीन कोण आहेत आणि त्या तीन कोणावर असे तीन बुरुज बांधलेले आहेत. त्या प्रत्येक बुरुजावरून खालच्या टप्प्यावरच्या माचीवरती तुम्हाला लक्ष ठेवता येतं. आता पुढच्या काही स्लाइड्स मधनं या प्रत्येक बुरुजावरनं आपल्याला खालची माची कशी दिसते याचं आपण दर्शन घेऊया. ही पहिली दिसते ती पद्मावती माची. पद्मावती बुरुजावरनं काढलेला हा फोटो आहे. ही पद्मावती माची दिसते तुम्हाला खालची, त्याच्यात सगळे डिटेल्स आपल्याला कळतात. या पद्मावती बुरुजाजवळ एक छोटीशी चोरदिंडी आहे आणि इथून खाली उतरता तुम्हाला येतं. परंतु पुन्हा मी सांगतो की अत्यंत अवघड वाटे ती सहसा कोणी तिथून उतरायचा प्रयत्न करत नाहीत. आणि तुम्हाला मी मार्गदर्शन करताना हेही सांगेन की तुम्ही सुद्धा प्रयत्न करू नका. ज्यांना शक्य असेल की ज्यांना सवय त्यांनीच तिथून उतरायचा प्रयत्न करावा किंवा त्यांनी तो प्रयत्न करावा. पुढे आपल्याला जो दिसतोय तो आपण पूर्वेकडे नजर टाकल्यानंतर ही सुवेळा माची दिसते. तो पुन्हा अष्टकोनी बुरुज तुम्हाला इथे दिसत आहेत. त्याच्यानंतर डुबा दिसतोय. त्याच्यानंतर दोन टप्प्यात उतरणारी सुवेळा माची दिसते आणि मागचं भाटघरचं असं विहंगम दृश्य जलाशयाचं इथून तुम्हाला दिसतंय. आता आपण तिसरा माचीचं दर्शन घेऊया. बालेकिल्ल्यावर दिसणारी अशी संजीवनी माची, अवघड बांधणीची, दुहेरी वक्रांकित ज्याला म्हणता येईल आणि चिलखती बांधणीची अशी सळसळत जाणारी ही 2.5-3 किलोमीटर लांबीची संजीवनी माची. अर्थातच या तिन्ही ठिकाणांवरनं, तिन्ही बुरुजांवरनं आपल्याला तीन माच्यांचं दर्शन होतं. पुढची स्लाइड आपण पाहूया आणि आपल्याला मग लक्षात येतं की बालेकिल्ला हा जो आपण म्हणतो तो सगळ्यात उंच असा गडाचा भाग आहे आणि आपण जेव्हा बालेकिल्ल्यावरती असतो तेव्हा 4574 फूट इतक्या उंचीवरती असतो. आणि जर असं म्हणतं क्लिअर असेल तर तुम्हाला सगळा इथून
360 अंशामध्ये सगळा परिसर सगळं सह्याद्री मंडळ निरखता येतात. कोणते कोणते किल्ले आपल्याला दिसतात त्याचं विवेचन या छोट्याशा स्लाइड मधनं केलेलं आहे तुम्हाला मी सांगतो. अर्थातच हवा स्वच्छ असणं हा त्याला प्रमुख क्रायटेरिया. उत्तरेला तुम्ही नजर टाकली तर तुम्हाला सिंहगड दिसेल आणि हवा स्वच्छ असल्या त्याच्या मागे तुंग, तिकोना, लोहगड, विसापूर असे सुद्धा दिसतील. पूर्वेला अर्थातच वज्रगड, पुरंदर हे किल्ले दिसतात. दक्षिणेला रोहिडा, रायरेश्वर हे आपल्याला पाहायला मिळतात. नैऋत्य दिशेला सगळा ज्याला म्हणता येईल आपण महाबळेश्वरचा भाग, प्रतापगड, मकरंदगड, कांगोरी म्हणजे उर्फ त्याला आपण मंगळगड असं म्हणतो हे किल्ले पाहायला मिळतात. पश्चिमेला जो सगळ्यात निकटचा जो किल्ला आहे राजगडाचा तो अर्थातच तोरणा, त्याला जोडणारी डोंगरधार आणि त्या तोरण्याच्या मागे हवा स्वच्छ असेल तर स्वराज्याची महत्वाची राजधानी 1674 साली जेव्हा ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांना राज्याभिषेक झाला तो अर्थातच किल्ले रायगड असा सगळा आसमंत इतकं विस्तृत सह्याद्री मंडळ आपल्याला इथून पाहायला मिळतं. ही गंमत आहे खर मंडळी. जर हवा स्वच्छ असेल तर इथून सबंध हे सह्याद्री मंडळ 360 अंश कोणातनं निरखणं याच्यासारखं सुख नाही. आणि मग तो एक एक किल्ला ओळखण्यात जी गंमत आहे ना ती तिथे गेल्याशिवाय तुम्हाला अशी सांगता येणार नाही. तिथे प्रत्यक्ष जाऊन ही अनुभूती घ्यायला पाहिजे. आता हे सगळं आपण वर्णन ऐकलं तर आता आपण पुढच्या काही भागाकडे जाऊया. बालेकिल्ल्याचं ह्या वर्णन पंडित महादेव शास्त्री जोशींनी कसं छान पद्धतीने केलंय ते आपण योजनाकडनं ऐकून घेऊया. बालेकिल्ल्यात जायचंय तर सुरळा माचीचा मार्ग धरावा लागतो. हा अर्धा मैल लांबीचा चढाव पुरा केल्यावर आपण अगतिकपणे एका खोल गळीच्या पाथ्यावर आणि उभ्या कड्याच्या पायथ्याशी उभे राहतो. हिंमत असेल त्याने वर चढावे आणि कसदीत असेल त्याने तिथूनच गणेशवाराला निवांत नमस्कार करून मागे फिरावे. 12 महिन्यात शेकडो माणसे राजगडावर राजगड पाहायला येत असतील पण त्यातली बालेकिल्ला चढणारी किती ते त्या हवालदारालाच विचारा. सुमारे 4,500 फूट उंचीला भिडणारा तो बालेकिल्ल्याचा खडक विठोबा अण्णांच्या भाषेत बोलावयाचे तर शुद्ध दगड आहे. मेघ शिळंधारी वर्षतात पण तिथे तृणबीजही उगवत नाही. मग झाडे झुडपे कुठली. तो पावसात भिजतो, वाऱ्यावर सुकतो आणि उन्हात तापतो. जणू युगायुगाचा उभा अनिकेत तपस्वीच. त्याचे पद्मावतीकडचे तोंड रुंद आहे पण तिकडे नजर करताच खात्री होते की इथे माणसाचा लाग नाही आणि म्हणूनच माणूस त्याच्यावर आरोहण करण्यासाठी टहळीत टहळीत मागे गेला आणि त्याने अखेर ही वाट शोधून काढली. आणि ती कशी तर उभ्याने चढता येऊ नये, काठीचा उपयोग होऊ नये आणि पाय घसरला तर प्राणदंडाची शिक्षा मिळावी अशी. चरत्याचा पाय खोलात जाऊ नये म्हणून एका जागी डाव्या अंगाला लोखंडी गज घातलेले आहेत पण पुढे मात्र ना गज ना पायरी ना काही. तो 2.5 पुरुष उंचीचा भाग दगडाला केलेल्या खोबणी मुठीत घट्ट पकडून अंगावर भार घेऊन आणि शरीराचा तोल सांभाळून वानरासारखा पार करावा लागतो. आजवर अनेक गडांचे अनेक बालेकिल्ले मी पाहिले आक्रमिले पण याची सर कोणालाच नाही. गगनम गगनाकारम सागराह सागरोपमाह म्हणतात त्याप्रमाणे याच्या सारखा हाच. मंडळी, नराचा वानर करणारा असा हा राजगडाचा अभेद्य बालेकिल्ला. आपले तीन माच्या त्या तिन्ही माच्यांच्या त्रिवेणी संगमावर उभा असलेला हा गडाचा अभेद्य बालेकिल्ला असं सगळं दर्शन आपण घेतलं. खरं म्हणजे धावतं दर्शन आहे, व्हर्च्युअल टूर आहे हे. असं अर्ध्या तासात एक तासात होण्याचं काम नाही. प्रत्यक्ष एक एक माची म्हणजे एक एक दिवस आपल्याला घालवायला पाहिजे इतके त्याच्यावरती अवशेष आहे, इतका त्याला इतिहास आहे आणि इथून दिसणारा असा आसमंत आहे. मंडळी, हे सगळे आपण करतोय, राजगडाची सफर करतोय पण आपल्याला वेळेचं भान तर ठेवणं गरजेचं आहे. आपण हळूहळू आता शेवटच्या टप्प्याकडे आलेलो आहे. अजून 2 प्रमुख गोष्टी तुम्हाला सांगायच्यात. असा हा आपला राजगडचा बालेकिल्ला, राजगड आणि छत्रपती शिवाजी महाराजांची ती अमोघ अशी ज्याला म्हणता येईल अशी दूरदृष्टी. गमनाय दुष्करहा, आक्रमणाय दुष्करहा, दुर्गम इति दुर्गहा अशी ख्यात कीर्त पावलेला असा हा गडांचा राजा आणि राजांचा गड अर्थात आपला किल्ले राजगड. मंडळी, सुरुवातीपासून आम्ही तुम्हाला सांगतोय की शिवरायांचा जास्तीत जास्त सहवास या एकट्या राजगडाला लाभला. इथल्या वातावरणात शिवरायांचा श्वास आणि श्वास मिसळलाय. शिवाजी राजे पुढे 1670 साली एकदा ते राजगड उतरून गेले ते रायगडाला गेले आणि मग ते परत कधीच आले नाहीत. आणि पुढे काय झालं मग ते राजगडावरून रायगडला गेले आणि ते पुन्हा कधीच आले नाहीत.
1674 साली त्यांना तिथे राज्याभिषेक झाला. पुढे 1680 साली त्यांचा मृत्यू झाला. आणि त्या क्षणापासून जेव्हा त्यांनी राजगड सोडला, राजगडचा उंबरठा ओलांडला, त्या क्षणापासून आपला हा राजगड मावळ तिकडे म्हणजे अर्थातच पश्चिमेकडे डोळे लावून बसलाय. कशा करता तो डोळे लावून बसलाय? तो आपल्या आर्तस्वरांनी आपल्या या राजाला विनवणी करतोय की हे राजा आता तरी परत ये, तू कधी परत येशील याची मी वाट पाहतोय, तुला कधी डोळे भरी पाहिन असं मला झालंय. मंडळी, राजगडाची ही खंत, त्याचे ते दुःख, त्याचे ते शल्य, तो राजगडचा गडपुरुषच जाणेल. आपण केवळ फक्त त्याची कल्पना करू शकतो. पण आज ही फक्त त्याची आपल्या मनात आलेली ही कल्पना किंवा हे राजगडाचं शल्य, ती कल्पना मनात योजून सुप्रसिद्ध गीतकार, संगीतकार आणि गायक श्रीयुत मिलिंद करमरकर यांनी ती कल्पना ही आपल्या दुर्गगीतातून सादर केली आणि राजगडाची ही खंत त्यांनी दुर्गगीताच्या स्वरूपात बांधली. चला तर मग ऐकूया श्रीयुत मिलिंद करमरकरांच्या या आर्तस्वरात राजगडची दुर्ग या दुर्गगीत किंवा राजगडचं राजगडची विरहणी. ऐकूया तर राजगडचं हे दुर्गगीत, राजगडची दर्दभरी कहाणी, अर्थातच मिलिंद करमरकर यांच्या सुस्वरात. धन्यवाद. किती वाट पाहू हो तुमची एक वार बघण्यासाठी, किती वाट पाहू हो तुमची एक वार बघण्यासाठी. डोळे लावून बसलो मी राजे परतून येण्यासाठी, किती वाट पाहू हो तुमची एक वार बघण्यासाठी. रायगडावर गेले तुम्ही ते कधी न आले फिरुनी, हे जगदीश्वर जागव त्याना ते निजले तव चरणाशी. पुन्हा जन्म घ्या पूर्ण कराया हिंदवी स्वराज्यासाठी, किती वाट पाहू हो तुमची एक वार बघण्यासाठी. दिली भूषणे तटबंदीची नटे सुवेळा संजीवनी, पंख पसरुनी गरुडासममी बसे तोरणा घरट्याशी. या श्री हरी रायरी वरुनी पुनश्च कंसवधासाची, किती वाट पाहू हो तुमची एक वार बघण्यासाठी. माझ्या पद्मावतीवरी खेळे शंभू राजा राम, इथेच राणी सईबाईने शेवटचा म्हटला राम. परी जिजामा पदर खोचुनी उभ्या राजी तुमच्या पाठी, किती वाट पाहू हो तुमची एक वार बघण्यासाठी. सदरे वरुनी तुम्ही दिला हो रयतेच न्याय हक्काचा, माझ्या भाळावरी लाविला तिळा अफजुल रक्ताचा. इथे कासवे तुम्ही ढाळली बाजी तानाजी साठी, किती वाट पाहू हो तुमची एक वार बघण्यासाठी. मातेसाठी इथे आणली प्रतापगडच्या भवानीला, शाही त्याची बोटे छाटून पुरते लुटले सुरतेला. आग्र्यावरुनी सुटता तुम्ही आऊंच्या आले भेटी, किती वाट पाहू हो तुमची एक वार बघण्यासाठी. माझ्या पाली दरवाजाने विजय होत येई राजा, खानाचे शिर मिरवी हा बाले किल्ल्याचा दरवाजा. मुरुंब देवाचा डोंगर मी बने राजधानी साठी,
किती वाट पाहू हो तुमची एक वार बघण्यासाठी. बाले किल्ल्यावर सदरेने किती मसलती गाजविल्या, जननी पद्मावती देवी ह्या नवरात्रीनी जागविल्या. ब्रह्मर्षीने केली तपस्या इथे जणू तुमच्यासाठी, किती वाट पाहू हो तुमची एक वार बघण्यासाठी. पुन्हा विनवितो तुम्हा इथे या सांभाळा या रयतेला, गुंजवणे अळू दरवाजानी पाय घड्या या अंथरल्या. असंख्य तुमचे शिलेदार गड व्याकुळले तुमच्यासाठी, किती वाट पाहू हो तुमची एक वार बघण्यासाठी. डोळे लावून बसलो मी राजे परतून येण्यासाठी, किती वाट पाहू हो तुमची एक वार बघण्यासाठी. किती वाट पाहू हो तुमची एक वार बघण्यासाठी. किती वाट पाहू हो तुमची एक वार बघण्यासाठी.